इतिहास विषयात एमए पीएचडी पूर्ण केली आहे. सध्या ते सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. जवळजवळ 20 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असून ते मुंबई विद्यापीठात पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आहेत. आधुनिक भारताचा इतिहास, डॉक्टर आंबेडकर आणि त्यांची चळवळ, मराठ्यांचा इतिहास व लष्करी इतिहास यामध्ये त्यांचा अभ्यास आहे. त्यांनी हिस्ट्री ऑफ बुद्धिझम व भीमा कोरेगाव बॅटल ही दोन इंग्रजी पुस्तके प्रकाशित केली आहेत. डॉक्टर विजय मोरे यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिसंवादात आपले संशोधन निबंध सादर केले आहेत व प्रकाशितही केले आहेत. महाराजांचा लष्करी इतिहास व भीमा कोरेगावची लढाई या विषयावरील त्यांची अनेक व्याख्याने यूट्यूब व सोशल मीडियावर आहेत. या विषयावरील त्यांचे मराठीतील संशोधनपर पुस्तकही आहे. तर महार सैनिकांच्या पराक्रमाची गौरवगाथा संपूर्ण जगाला कळावी म्हणून त्यांच्या या महान पराक्रमाबद्दल भीमा कोरेगावच्या या विजय स्तंभावर इंग्रजीत काही त्यांनी मांडलेले आहे, अक्षरं लिहिलेली आहेत. पुढील प्रमाणे गौरव वाक्य लिहिलेली आहेत. वन ऑफ द प्राउडेस्ट ट्रायम्फ ऑफ बुद्धिस्ट आर्मी इन द ईस्ट, अर्थात पूर्वेकडील देशात ब्रिटिश सैन्याला जे अनेक विजय मिळालेले आहेत त्यामध्ये अतिशय गर्व बाळगण्यासारखा हा विजय आहे. तर त्यामुळेच भीमा कोरेगावची लढाई महाराजांच्या शौर्यपूर्ण इतिहासात सुवर्णपान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही महार जातीचा अभिमान होता. ते म्हणत, मी महार जमातीत जन्मास आलो याचा मला अभिमान वाटतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विजय स्तंभास भेट देऊन आम्ही मेष राशीचे नसून सिंह राशीचे आहोत असे नमूद केले. तर असं इंटरेस्टिंग जी मांडणी आहे सरांची आहे. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी. विजय मोरे सर. हा, थँक्यू मॅडम. एक मिनिट. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, क्रांतिसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर माता रमाई यांच्या स्मृतींना विनम्र असं अभिवादन करून आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती प्रेरणा केंद्र यांच्या वतीने आयोजित या झूम वरील व्याख्यान मालेकरिता मला बोलावलं, मला माझे विचार ठेवण्याची या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खर तर मी शेअर स्क्रीन करून हे करणार होतो परंतु ते शक्य होत नाही, काहीतरी प्रॉब्लेम वाटतो त्याचा. तर माझा विषय आजचा, मला खर तर माझ्या आवडीचा विषय आहे, माझं संशोधन या विषयामध्ये आहे. आणि मुंबई विद्यापीठामध्ये 2000 साली मी माझ्या संशोधनाला सुरुवात केली आणि भीमा कोरेगावची लढाई आणि महाराजांचा असणाऱ्या लष्करी परंपरेचा इतिहास, महाराष्ट्रातील लष्करी संस्कृतीचा इतिहास या संदर्भामध्ये मी संशोधनाला सुरुवात केली. माझं संशोधन मी त्या ठिकाणी सादर केलं आणि मला त्याच्यामध्ये पीएचडी देखील अवॉर्ड झाली. आणि मागच्या अनेक वर्षांपासून अनेक ठिकाणी मी या विषयावरती व्याख्याने दिलेली आहे.
आणि आज मला या व्याख्यानमालेच्या निमित्ताने मला ज्यांनी निमंत्रित केलं असे माझे मित्र या संस्थेचे खरं तर खजिनदार आहेत प्राध्यापक सचिन बनसोडे त्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक सुहास चव्हाणजी, सेक्रेटरी सन्माननीय चंदू जगताप, त्याचबरोबर या केंद्राचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रदीप मोरेजी, उपाध्यक्ष असणारे सन्माननीय ऍडव्होकेट कश्यप, आणि आता ज्यांनी माझी ओळख करून दिली त्या वंदना शिंदे मॅडम, मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्वप्रथम. आणि आज खर तर हा विषय बनसोडे सरांनी मला विचारले की सर तुम्ही बोलाल का, आणि मी सरांना म्हटलं की ठीक आहे मी बोलेल काय हरकत नाही. आणि मग बोलायला चालू केल्यानं विषय कोणता घ्यायचा यावरती माझी आणि सरांची चर्चा झाली, आणि त्याच्यामध्ये मग असं ठरलं की भीमा कोरेगावच्या लढाईच्या संदर्भामध्ये सर तुम्ही बोला असं मला ते म्हटले. परंतु मी बऱ्याच वर्षांपासून भीमा कोरेगावची लढाई आणि महार रेजिमेंट महारांचा सैनिक इतिहास या विषयावरती ब्रिटिश कालखंडापर्यंतचा असणाऱ्या इतिहासाविषयी बरीच व्याख्यानं दिलेली होती. आणि या लॉकडाऊन पिरियडमध्ये मी देखील एक व्याख्यानमाला चालवली, आणि ती व्याख्यानमाला संपल्यानंतर आधार फाउंडेशन सोलापूरचे जे आहे त्यांनी देखील मला त्या ठिकाणी व्याख्यानाकरता बोलावलं, आणि मी त्यांच्या त्या व्याख्यानमालेमध्ये महारांची असणारी लष्कर भरतीची चळवळ म्हणजे या विषयावरती खर तर आधी कुणीही बोललेलं नव्हतं, आणि मग काहीतरी वेगळा विषय घ्यावा म्हणून मी महारांची लष्कर भरतीची चळवळ या विषयावरती बोललो. आणि पुन्हा बनसोडे सरांशी माझं बोलणं झाल्यानंतर मग मी विचार केला की आता आपण याच्यात आणखी थोडस पुढे जाऊ, आणखी आपल्याला काही वेगळी माहिती या ठिकाणी सादर करता येते का. खरं तर तो माझ्या अभ्यासाचा विषय नव्हता, परंतु आपण बघतो की एकदा आपण एखाद्या विषयामध्ये अभ्यास करायला सुरू केले की आपल्याला त्या विषयातली माहिती जी आहे ती हळूहळू आपल्याला पुढे येतच राहते, आणि मग आपण त्या विषयाची पूर्ण अभ्यास करून वेगळे वेगळे विषय आपल्याला कसे हाताळता येतील त्यामध्ये आपण काम करत राहतो. आणि म्हणून बनसोडे सरांशी बोलणं झाल्यानंतर मग मी सरांना म्हटलं की सर मी या ठिकाणी आपल्या व्याख्यानमालेमध्ये या विषयावरती बोलेल महार रेजिमेंटचं स्वातंत्र्योत्तर कालखंडातील असणाऱ्या कामगिरीचा इतिहास अशा पद्धतीने मी थोडक्यामध्ये बोलेल असं सरांशी माझं बोलणं झालं. आणि मग आपण पाहतो की मागच्या 2018 खर तर महार समाजाच्या या लष्करी इतिहासाच्या विषयीचा अभ्यास ओढ आपल्या मंडळींना आता अलीकडच्या काळामध्ये जास्त लागलेली आहे. मी ज्यावेळेला संशोधन करत होतो 2001 त्यावेळेला या विषयावरती संशोधन होईल का किंवा हा एवढा मोठा विषय आहे का अशा प्रकारच्या चर्चा देखील असायच्या. आणि मग 2018 झालेलं 200 पूर्ण होत असताना भीमा कोरेगाव मध्ये घडलेला संपूर्ण तो प्रकार आणि त्या प्रकारानंतर आंबेडकरी जनतेमध्ये या इतिहासाच्या विषयीची आलेली जागृती, आणि मग त्याच्यानंतर अनेक लोक अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये मांडणी करू लागली, आणि अनेक मोठी माहिती कदाचित माझ्या संशोधनाच्या काळामध्ये जी गोष्टी माझ्याकडे राहून गेलेल्या होत्या त्या गोष्टी देखील आता या संपूर्ण कालखंडामध्ये पुढे आलेल्या आपल्याला दिसतात. अनेक संशोधकांनी या विषयावरती संशोधन केलेलं आहे. शिवकाळ आणि पेशवे काळातील महाराजांचा असणारा लष्करी इतिहास या विषयावरती अनेक लोकांनी PhD केलेली आहे आता मागे रिसेंटली. त्याच्यानंतर महाराजांचं ब्रिटिश सैन्यातील योगदान या विषयावरती देखील एकाने PhD केली. आणि मग मला असं कुठेतरी वाटलं की आता हे सगळेजण या विषयावरती बोलत आहेत, मग आपण आपला विषय कारण या विषयाला अभ्यास करण्यामध्ये खरं तर या संपूर्ण याच्यात महार रेजिमेंटचे अधिकारी विक्टर लॉंगर, SPP थोरात आणि डॉक्टर एन डे कांबळे हे असे 3 व्यक्तिमत्व जे होते
या तीन व्यक्तिमत्त्वांनी या महार रेजिमेंट आणि महारांच्या इतिहासा संदर्भात लष्करी इतिहासा संदर्भात लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील या विषयामध्ये खूप असा रस होता. त्यांना देखील महारांच्या असणाऱ्या शौर्यपूर्ण इतिहासाच्या विषयीची एखादा ग्रंथ करायला पाहिजे असं त्यांचं देखील मत होतं. आणि अशी ओझरती माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्मी ऑफ इंडिया या नावाने ग्रंथ लिहून त्या ठिकाणी तो इंग्लंडला प्रसिद्ध करण्यासाठी पाठवला देखील होता. परंतु त्या ग्रंथाचं पुढं काय झालंय याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळत नाही. कारण सी बी खैरमोडे यांचं जे अस्पृश्यांचा लष्करी इतिहास हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये जी संदर्भ साधना आपल्याला मिळतात त्याच्यामधून ती जी संदर्भ साधना आहेत त्यांनी त्या पुस्तकात एकत्रित करून जी ठेवलेली आहेत ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच कलेक्शन केलेलं आहे. ते सर्व फक्त ते बाबासाहेबांनी ग्रंथामध्ये मांडून तो ग्रंथ प्रसिद्ध करण्यासाठी कशा पद्धतीने दिला होता तो मात्र आपल्याला आजपर्यंत उपलब्ध होऊ शकलेला नाही. कदाचित तो भविष्य काळामध्ये अजून आपण संशोधन करू त्या इंग्लंडशी किंवा त्या संदर्भात त्या तत्कालीन काही विचारवंतांशी वगैरे जर चर्चा करता आली आपल्याला काही माहिती मिळाली तो ग्रंथ आपल्याला उपलब्ध होऊ शकेल भविष्य काळात. आणि मग या संपूर्ण कालखंडामध्ये 2018 पासून पाहतोय मी की अनेक वेगळ्या वेगळ्या लोकांनी अनेक लोकांनी याच्यामध्ये लिहिलं. आणि भीमा कोरेगावच्या लढाई पुरताच महाराजांचा सैनिक इतिहास आहे का हा एक मोठा प्रश्न आहे. तर तो तसा नाहीये. आपण बघतो की भीमा कोरेगावच्या लढाईच्या आधीच म्हणजे महार समाजाचा मिलिटरी व्यवसायाचा किंवा संरक्षणाचा जर आपण इतिहास काढायचं म्हटलं सामाजिक शास्त्राच्या संशोधनातून जर आपण इतिहास काढायचं म्हटलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की महार समाज हा मूलत हा जो आहे तो लष्करी संस्कृतीचा असणारा समाज आहे. महार समाज हा लढवय्या समाज आहे. आणि या समाजाचा जो इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मूळचे कोण होते या ग्रंथामध्ये या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तकामध्ये त्याची चर्चा केलेली आहे. आणि या महार समाजाला या ठिकाणी इथल्या वर्णव्यवस्थेने समाजाच्या पासून बहिष्कृत ठेवलेलं होतं. आणि मग आपण बघतो की ही जी रचना गावगाड्याची जी रचना देखील आहे त्या रचनेमध्ये देखील आपल्याला असं दिसून येतं की महार समाजाला गावाच्या बाहेर त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि मग तो बाहेर राहून काय करत होता तर तो गावाचं संरक्षण करण्याचं काम करतो. आणि म्हणून त्या महाराला इतिहासामध्ये वेस्कर असं देखील म्हटलं जातं. तर वेस्कर म्हणजे सीमेचं वेशीचं रक्षण करणारा वेस्कर. तर अशा पद्धतीचा हा जो महारांचा इतिहास आहे हा संरक्षणाचा इतिहास असणारा गावाच्या संरक्षणाचा इतिहास असणारा तालुक्याच्या संरक्षणाचा इतिहास असणारा अशा प्रकारचा इतिहास असल्याला आपल्याला दिसतो. इवन मलिक अंबरचं जे सैन्य होतं मलिक अंबरचं जे सैन्य होतं गनिमी काव्यासाठी म्हणून प्रसिद्ध असणार त्या सैन्यामध्ये देखील महारांचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये असलेले आपल्याला दिसतात. कारण महार समाज इथला भूमिपुत्र समाज होता आणि महार समाजाला इथल्या असणाऱ्या संपूर्ण भौगोलिक क्षेत्राची माहिती होती. आणि गनिमी काव्याची जी पद्धती आहे ही महार समाजाला चांगल्या पद्धतीने अंगी बांधलेली होती. आणि नंतरच्या काळामध्ये आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गनिमी काळामध्ये तरबेज असणाऱ्या महारांचा उपयोग आपल्या लष्करी संपूर्ण सेवेमध्ये करून घेतला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सैन्य उभं केलेलं होतं त्या सैन्यामध्ये महारांना मुख्य जबाबदारीची कामं आलेली आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये आपण बघतो की गुप्तहेर हे जे खातं आहे हे कुठल्याही राज्य व्यवस्थेत म्हणजे आज जरी आपण पाहिलं तर आपलं आयबी रॉ ही जी काही खाती आहेत ही अत्यंत महत्वाची आहेत. कारण यांच्या संपूर्ण असणाऱ्या माहितीवरती आधारितच संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी काय होत असते तर चालत असते. अन्यथा आपल्या देशाच्या संरक्षण व्यवस्थेला धोका होण्याची देखील शक्यता असते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जी काही आयबी होती किंवा जे गुप्तहेर खातं होतं त्या खात्याची संपूर्ण जबाबदारी जी होती ती ह्या महार जातीच्या लोकांवरती असलेली आपल्याला. आणि आपण बघतो की नंतर शिवाजी महाराजांच्या काळात संभाजी महाराजांच्या काळात या ठिकाणी महाराजांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपलं शौर्य दाखवलेलं आपलं. त्याच्यामध्ये आपण बघतो सिद्धनाकाचा इतिहास आपल्याला पुढे आलेला दिसतो नागनाकाचा इतिहास पुढे आलेला दिसतो. असे अनेक महार समाजाच्या महार जातीच्या अनेक सरदारांचा इतिहास आपल्याला पुढे आलेला दिसतो. त्याच्यानंतर आपण पाहतो की मराठेशाहीच्या नंतर पेशवेशाहीमध्ये देखील
पेशवाईच्या सैन्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये महाराजांचा सहभाग असलेला आपल्याला दिसतो. इवन पेशव्यांच्या सैन्यामध्ये नानासाहेब पेशवा वगैरे यांच्या कालखंडामध्ये आपल्याला हे दिसून येतं की उडत रुमाल नावाचा जो काही एक मानाचा जो काही पुरस्कार मिळत होता तो देखील मोठ्या प्रमाणात महाराजांना मिळालेला होता. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये पेशवाईला आलेलं जातीय स्वरूप किंवा त्यांच्यामध्ये आलेले धर्मांध स्वरूप जे होतं या स्वरूपामुळं महार समाजाला नंतरच्या काळात लष्करापासून त्यांनी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि आपण बघतो की याच्या कारणांमध्ये जरी आपण बघितलं तरी आपल्याला असं दिसून येतं की महारांना लष्करामधून काढण्याचं कारण म्हणून जर आपण पाहिलं तर मला देखील असं वाटत राहिलेलं आहे. आणि मग मी अनेक पुस्तकांमध्ये देखील अभ्यास केला त्यावेळेला मला असं जाणवलं की छत्रपती संभाजी महाराजांचा जो औरंगजेबाने खून केलेला होता त्याच्यानंतर संभाजी महाराजांचं जे सैन्य होतं ते पूर्णपणे महार जातीचं असणारं सैन्य होतं. आणि आपण ती मालिका पाहिलेली असेल आता तुम्ही ती संभाजी महाराज मालिका त्याच्यामध्ये देखील तुम्हाला लक्षात येईल की या संपूर्ण महाराजांच्या सैन्यावरती अवलंबून असणारे संभाजी महाराज, संभाजी महाराजांच्या संपूर्ण त्या कारकिर्दीमध्ये यांचा असणारा प्रभाव. आणि नंतर आपण बघतो की संभाजी महाराजांचा खून झाल्यानंतर त्यांच्या संपूर्ण प्रेताला अग्निदेवीपर्यंतचे जे काम आहे ते देखील महार जातीच्या लोकांनी केलेलं आहे. आणि वडू या गावी तशा प्रकारचे त्या गायकवाडांच्या ह्याच्यामध्ये ती समाधी देखील असलेली आपल्याला दिसते. आणि याच्यातूनच आपल्या गोष्ट एक लक्षात येते की नंतर औरंगजेबाने अशा प्रकारचं फरमान काढलं होतं की संभाजी महाराजांच्या असणाऱ्या प्रेताला जर कुणी अंतिम संस्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या आम्ही काय करू तर जमिनी काढून घेऊ, त्यांची वतन हे करू. तर हे सगळे जे काही वतनदार लोक होते हे सगळे घाबरले त्या काळात. फक्त महार समाजाचे लोक त्याच्यामध्ये पुढे आले आणि त्यांनी ती संपूर्ण अंतिम संस्कार वगैरे महाराजांचे करून घेतले. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या महार समाजावरती इथल्या लोकांनी बंधन आणायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. आणि मग पेशवाईच्या कालखंडामध्ये तर ही बंधनं मोठ्या प्रमाणामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये वाढलेली देखील आपल्या लक्षात येतात. आणि आपण बघतो की नंतरच्या कालखंडामध्ये मग भीमा कोरेगावची लढाई झाली. या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये 500 महारांनी त्या 30,000 असणाऱ्या शत्रू सैन्याचा त्या ठिकाणी काय केलेला होता तर पराभव केलेला आपल्याला दिसून येतो. आणि आपण बघतो की एवढा मोठा पराभव या पेशव्याच्या सैन्याचा केल्यानंतर खऱ्या अर्थानं ब्रिटिशांच्या असणाऱ्या या इथल्या सत्तेला देखील वाव नंतरच्या कालखंडामध्ये मिळालेली दिसून येतो. खरं तर भीमा कोरेगावच्या लढाईविषयी मी जास्त बोलणार, मी हे फक्त ऐतिहासिक थोडीशी पार्श्वभूमी याच्यामध्ये देत आहे आपल्याला. आणि मग महार समाज जो होता तो या भीमा कोरेगावच्या लढाईच्या आधी देखील अनेक ज्या लढाई झालेल्या होत्या त्याच्यामध्ये खडकीची लढाई आहे, खरड्याची लढाई आहे, त्याच्यानंतर वैराटगडची लढाई आहे, या सगळ्या लढायांमध्ये महार समाज असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर महार समाज नंतरच्या कालखंडामध्ये या ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये 1818 आधी जेव्हा 1810 नंतर जॉईन झालेला आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये देखील महारांनी फक्त भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील जाऊन लढाया केलेल्या आपल्याला दिसतात. आणि आपण बघतो की नंतर मात्र या 1857 ला जे बंड झाले या बंडामध्ये उच्चवर्णीय जनतेने ब्रिटिश समाजाकडे अशा प्रकारची मागणी केली की या आमच्या देशातील असणाऱ्या समाज व्यवस्थेतील जो अस्पृश्य वर्ग आहे या वर्गाला तुम्ही काय करा की या सैन्यामधून बाहेर करा, सैन्य भरतीवर त्यांच्यावरती बंधनं घाला तरच आम्ही तुमच्या सैन्यामध्ये काम करू. आपण जर पाहिलं तर त्याच्यामधलं अत्यंत महत्वाचं कारण हेच आहे की या 1857 बंडाच्या दरम्यान अनेक जे काही शिपाई अधिकारी जे होते हे मोठ्या अधिकारी जे होते म्हणजे सुभेदार मेजर वगैरे ही पदावरती महार लोक मोठ्या प्रमाणामध्ये असलेले आपल्याला दिसतात. त्याच्या अनेक याद्याच्या याद्या महाराष्ट्र आर्काइव्ज मध्ये पडलेल्या आहेत. आणि मग ह्या असणाऱ्या महारांच्या हाताखाली आम्ही का काम करायचं किंवा खालच्या जातीच्या लोकांच्या हाताखाली आम्ही का काम करायचं महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये वेगळ्या वेगळ्या भागामध्ये असणारे जे काही शूद्र जमातीचे लोक होते हे मोठ्या प्रमाणामध्ये या ब्रिटिश सैन्यामध्ये असलेले आपले दिसतात. जसं मद्रासमध्ये पारिया आहेत, पंजाबमध्ये शीख मजहबी आहेत, बंगालमध्ये नामशूद्र होते, अशा प्रकारची जी काही मंडळी आहेत ती सगळी मंडळी या सैन्यामध्ये असलेली दिसतात आपल्याला. आणि मग यांच्या हाताखाली आम्ही का काम करायचं अशा प्रकारची भूमिका या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेली आपल्याला दिसते. आणि मग आपण बघतो की 1857 बंड संपल्यानंतर ब्रिटिशांनी ज्या वेळेला संपूर्ण
सैन्याची पुनर्रचना करायचं ठरवलं त्यावेळेला या ठिकाणी सैन्य भरती पासून महाराणा काय केलं तर बाजूला ठेवण्यात आलेलं आपल्याला दिसतं. या ठिकाणी 1892 ला आलेला जो काही राणीच्या जाहीरनाम्यानंतरचा जो काही आदेश आहे या आदेशाला महाराणी व्यक्तिगत रीत्या तसेच सामुदायिकपणे देखील कडाडून आपला निषेध केलेला आपल्याला दिसून येतो. आणि याचं कारण त्यांनी महाराणी सैन्याला विचारलं ब्रिटिशांनी की आम्हाला का तुम्ही काढत आहात आणि एक निवेदन दिली त्याच्यामध्ये आपण बघतो की शिवराम जानबाग कांबळे बाबा वलंगकर यासारख्या मंडळींनी पुढाकार घेतला. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांनी देखील या ठिकाणी पुढाकार घेतलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर याच्या असणारे विद्वान न्यायमूर्ती एम जी रानडे यांनी देखील याच्यामध्ये एक निवेदन देखील तयार करून दिलेलं आपल्याला दिसतं आणि ते शासनात त्यांनी 1904 मध्ये त्या ठिकाणी सादर केलेलं आपल्याला दिसतं. शिवराम जानबाग कांबळे यांनी तर असणाऱ्या 1500 महार लष्करी सैनिकांची एक संघटना त्यांनी त्या ठिकाणी बनवली होती आणि त्याचं निवेदन त्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला देखील दिलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी 1905 मध्ये 1906 मध्ये 1910 मध्ये अशा प्रकारे अनेक निवेदन त्यांनी दिली आणि महाराणा या ठिकाणी बंदी उठवावी महाराजांच्या सैन्य भरतीवरील अशा प्रकारची मागणी ही महाराणी सतत संघटितपणे या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. नंतरच्या काळामध्ये आपण बघतो की हे जे प्रयत्न चालू होते त्याच वेळेला 1914 मध्ये पहिलं महायुद्ध या ठिकाणी काय झालं तर सुरू झालेलं होतं आणि ब्रिटिशांना त्यांच्या सैन्यामध्ये शूर निष्ठावान अशा सैनिकांची आवश्यकता भासू लागली आणि मग त्यांनी 1914 ला पहिल्या महायुद्धाच्या निमित्ताने का होईना महाराणा सैन्यामध्ये भरती करून घेण्याचं ठरवलं आणि जवळ या भारतीय सैन्यामध्ये त्यांना भरती करून घेतल्यानंतर तुर्कस्तान मेसोपोटेमिया याकडील युद्ध आघाड्यांवरती या महाराणा पाठवण्यात आलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर आपण बघतो की या भरती जी सुरू केलेली होती त्याला देखील अडवण्याचं काम देखील या ठिकाणी अनेक पातळींवरती होत होतं. म्हणजे ब्रिटिशांनी भरती उठवली परंतु इथले जे अधिकारी होते उच्च जातीय अधिकारी जे ब्रिटिश सैन्यामध्ये होते त्यांनी मात्र महाराणांना त्या ठिकाणी या लष्करामध्ये कसं काय घेता येणार नाही याच्यासाठी प्रयत्न करायला या ठिकाणी सुरू केलेलं आपल्याला दिसतात. आणि नंतर मग महाराणांनी काय केलं की एक मागणी केली की महाराजांची स्वतंत्र बटालियन या ठिकाणी उभारायला पाहिजे आणि मग अशा प्रकारची बटालियन उभे राहण्याचे प्रयत्न या ठिकाणी महाराणांकडून करण्यात येऊ लागले. आपण बघतो की त्याच्यामध्ये अनेक प्रयत्न झाले आणि शेवटी आपण बघतो की महाराणांना जून 1917 मध्ये 111 महार बटालियन ही बटालियन महाराणांची निर्माण करण्यात आली. कधी? जून 1917 मध्ये. अशा पद्धतीने आपण बघतो की महाराणांची एक मागणी पूर्ण झाली परंतु नंतरच्या कालखंडामध्ये आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्या महायुद्धामुळे ब्रिटनमध्येच नव्हे तर जगभरामध्ये आर्थिक मंदी आली आणि मग ब्रिटनला काय करावं लागले की काटकसरीचं धोरण अनुसरावं लागलं आणि ही जी काही काटकसर करायची तर कुठे करायची तर सैन्य भरती कमी करायची. आणि आपण बघतो की मग शासनाने ब्रिटिश शासनाने मंदीचं आणि आर्थिक काटकसरीचं कारण सांगून 111 महार बटालियन जी आहे ती काय करायचं ठरवलं तर त्यांनी रद्द करायचं ठरवलं आणि तशा प्रकारचे आदेश मार्च 1921 मध्ये काढलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर पुन्हा एक वार महाराणी 24 डिसेंबर 1921 नंतर पुन्हा गव्हर्नरांना एक निवेदन पाठवलं आणि महाराणा जाणून बुजून त्या ठिकाणी सैन्य भरतीपासून बाजूला केलं जात आहे अशा प्रकारची विनंती देखील केली. त्याचबरोबर सर पॅट्रिक कार्डर ज्यांनी बॉम्बे आर्मी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी त्या पुस्तकामध्येच महाराजांच्या इतिहासाविषयी बरीच माहिती दिलेली आपल्याला आढळून येते. आणि मग या सर पॅट्रिक कॅडल हे जे दक्षिण विभागाचे जे कमिशनर होते त्यांनी देखील महाराणांना या ठिकाणी ही बटालियन असायला पाहिजे अशा प्रकारची मागणी केलेली आपल्याला दिसून येते. आणि परंतु त्यांच्या मागणीला मात्र काही यश त्या काळात आलं नाही. त्याच्यानंतर आपण बघतो की भारत सचिव असणारे एडविन मॉन्टेग्यू हे नोव्हेंबर डिसेंबर 1917 मध्ये भारतामध्ये आले आणि त्यांनी देखील वेगवेगळ्या प्रतिनिधींशी भेटीगाठी करायला सुरुवात केली. त्यावेळेला देखील महाराणी या मॉन्टेग्यू यांच्याकडे देखील आमची एक बटालियन असायला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली.
आणि त्यातच आपण बघतो की नंतरच्या कालखंडामध्ये दुसरं महायुद्ध देखील सुरू झालं 1939 ला, आणि मग या दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात देखील महाराजांची भरती मोठ्या प्रमाणामध्ये सैन्यामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. आणि याच्यासाठी जर कुणी प्रयत्न केले असतील तर ते मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. आता आपण बघतो की या दुसऱ्या महायुद्धातील असणाऱ्या प्रवेशानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरक्षा समितीवरती त्यांची नेमणूक जुलै 1941 मध्ये झालेली होती, आणि त्या सुरक्षा समितीवरती गेल्यानंतर त्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेऊन कमांडर आणि इन चीफ यांची भेट घेऊन त्यांना महार जा शूर पराक्रमी आहे हे त्यांना पटवून सांगितलं, आणि यांची एक स्वतंत्र बटालियन उभी केली पाहिजे अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी सप्टेंबर 1941 मध्ये मिळून घेतलं. आणि आपण बघतो की 1 ऑक्टोबर 1941 मध्ये ही असणारी महार रेजिमेंट आपल्याला स्थापन झालेली दिसून येते. याच्या आधी आपण बघतो की 1940 मध्ये महारांच्या अनेक दोन तुकड्या स्वतंत्रपणे उभारण्यात आलेल्या होत्या, आणि मोठ्या प्रमाणामध्ये महार जे होते ते सुरुवातीच्या काळात मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे काही प्रयत्न केलेले होते, आणि मग लष्कर भरती सुरू झाली, आणि ही लष्कर भरती सुरू झाल्यानंतर या लष्कर भरतीच्या अधिकार पदावरती त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मडकेबुवा यांची नेमणूक करण्यात आली. आणि आपण बघतो की मोठ्या प्रमाणात डॉक्टर आंबेडकरांनी त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियामध्ये देखील लेख लिहिले होते, आणि जनतेमध्ये या महार रेजिमेंट मध्ये तुम्ही का सामील व्हायला पाहिजे, तुमचा इतिहास काय आहे. बाबासाहेबांनी तर महार 14 तळे सत्याग्रहाच्या वेळेला सांगितलेलं होतं की तुम्ही मेष राशीचे नाही आहात, तुम्ही सिंह राशीचे आहात, आणि म्हणून तुम्ही शुरासारखं वागलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं की जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. आजही ते तत्व आपल्याला लागू पडत. आपला समाज हा शूर समाज आहे, आपण इतिहास आपला विसरला नाही पाहिजे. आणि खरं तर हा विषय जो मी निवडण्याचं जे कारण आहे, म्हणजे माझ्या संशोधनासाठी असेल किंवा या व्याख्यानांसाठी असेल, ते याच्यासाठीच आहे की आपल्या समाजाने आपला इतिहास विसरला नाही पाहिजे. तर अशा प्रकारचा जो आपला जो इतिहास आहे, हा इतिहास हा एक अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये इतिहास असलेला आपल्याला दिसून येतो. आणि आपण बघतो की 1 ऑक्टोबर 1941 रोजी बेळगाव नानावडी येथे लेफ्टनंट कर्नल जॅक्सन यांच्या द्वारा सुभेदार शेख हसनुद्दीन यांच्या सहकार्याने महार बटालियन उभी करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. आणि या महार बटालियनच्या प्रथम दोन कंपन्या बनवण्यात आल्या, नंतर मग आपण बघतो की 1942 पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये भरती करण्यात आली. त्याचबरोबर महार रेजिमेंटचा जो बॅच होता, या बॅच वरती देखील त्या काळामध्ये 1942 मध्ये जो बॅच कॅप बॅच होता त्याच्यावरती भीमा कोरेगावचा स्तंभ आणि दोन्ही बाजूला कोरेगाव यश अशा प्रकारचं लिहिलेलं देखील आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर आपण बघतो की हळूहळू महार रेजिमेंटची मोठ्या प्रमाणामध्ये बटालियन्स बनवण्यात येऊ लागल्या, अनेक ट्रेनिंग सेंटर्स उभे राहिलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये आपण बघतो की महार बटालियनला प्रशिक्षण देण्यासाठी कॅप्टन एफ डी मार्शल आणि सुभेदार मेजर दत्तू जाधव यांच्याद्वारे एक कंपनी उभी करण्यात आलेली होती की ते सर्व असणाऱ्या सैनिकांना शिक्षण देतील कशा पद्धतीने ते. आणि नंतर आपण बघतो की महार रेजिमेंटच्या ही ट्रेनिंग संपल्यानंतर 1 ऑक्टोबर 1946 पासून महार मशीन गन रेजिमेंटल केंद्र या नावाने हे ट्रेनिंग सेंटर काय झालं तर ते ओळखलं जाऊ लागलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग या केंद्राचे पहिले सुभेदार मेजर म्हणून रामजी गोपाळ जाधव हे असलेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर आपण बघतो की 1 डिसेंबर 1946 रोजी महार रेजिमेंटल केंद्र जे आहे ते अहमदनगर जवळील आरणगाव येथे जे होतं सुरुवातीच्या कालखंडामध्ये, तेथून ते मध्य प्रदेशातील असणाऱ्या सागरमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं. आणि आज देखील या सागर मध्ये या ठिकाणी काय आहे ते केंद्र असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर आपण बघतो की 28 जानेवारी 1947 ला पुन्हा त्याच्यावरती चर्चा झाली, आणि मग बॅच कसा असावा अशा प्रकारची चर्चा झाली.
आणि तो बॅज मी आता सांगितल्याप्रमाणे भीमा कोरेगावचा संपूर्ण विजय स्तंभ असणारा बॅज या ठिकाणी सुरू तयार करून तो त्या ठिकाणी लावण्यात आलेला आपल्याला दिसतो. परंतु नंतरच्या काळामध्ये भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो ब्रिटिशांनी बनवलेला तो बॅज होता, त्यामुळे या बॅजला नंतर बाजूला काढण्यात आलं आणि त्या ठिकाणी आपण बघतो की यश आणि सिद्धी असं त्या ठिकाणी लिहून त्या जागेवरती महाराजांचं जे काही परंपरागत हत्यार होत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही हत्यार महार समाजाचे लोक वापरायचे म्हणजे कट्यार, ती कट्यार आणि दाखवून त्या ठिकाणी बाजूला यश सिद्धी असं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने आपण बघतो की हा एक मोठा इतिहास पुढे आलेला आपल्याला दिसतो. आणि मग महार रेजिमेंट आपण बघतो की या स्वतंत्रोत्तर काम कालखंडामध्ये कशा पद्धतीने पुढे आलेले आपल्याला दिसते. महार रेजिमेंटने स्वतंत्र पूर्वीच्या कालखंडामध्ये जी काही ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे ती ऐतिहासिक कामगिरी नंतरच्या कालखंडामध्ये पण राहिली का? कारण आज देखील अनेकांचा असा समज आहे की भीमा कोरेगावची लढाई लढली आणि त्याच्यानंतर यांनी काही केलेलं नाही, पण हे असेच बसून राहिले असं नाहीये. तर महार समाजाची आज ही जवळजवळ मला 5वी ते 6वी पिढी जी आहे ती महार सैनिकांची असते आपल्याला दिसते. म्हणजे अशा पद्धतीची ही परंपरागत असणारी सैनिक व्यवस्थेमध्ये काम करणारी ही मंडळी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भारताच्या असणाऱ्या सैन्यामध्ये देखील काम करताना आपल्याला दिसतात. आपण बघतो की 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर स्वतंत्र झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतो की देशभरामध्ये काय झालेलं होतं तर दंगली उसळलेल्या होत्या. आणि या दंगलीच्या कालखंडामध्ये काय झालं होतं की भारतातून पाकिस्तानला लोक घेऊन जायचे होते आणि पाकिस्तान भारतातून मुस्लिम पाकिस्तानला न्यायचे होते आणि पाकिस्तानमधून हिंदू भारतात आणायचे होते. आता हे जे काम आहे हे महत्वाचं जे काम आहे हे काम जे आहे हे महार रेजिमेंट वरती त्यावेळेला सोपवण्यात आलेलं होतं. आणि आपण बघतो की महार रेजिमेंटने हे काम लिलिया या ठिकाणी स्वीकारलेले दिसत. आता ही जी महार रेजिमेंट आहे या महार रेजिमेंट मध्ये आपण बघतो की जवळजवळ या कालखंडामध्ये 1,25,000 मुसलमान लोकांना रेल्वे गाड्यातून सुरक्षितपणे त्यांनी पाकिस्तानला पोहोचते केलेलं होतं. त्याचबरोबर 1947 भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी सीमा भागामध्ये नौखाली वगैरे जो काही परिसर आहे याच्यामध्ये जी जातीय दंगे जे मोठ्या प्रमाणात आलेली होती, हिंदू मुसलमानांमध्ये जी काही तेढ परिस्थिती मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली होती, त्या स्फोटक आणि चिघळलेल्या परिस्थितीत महार रेजिमेंटने त्यावेळेला बजावलेल्या कामगिरीचे महत्व आपल्याला लक्षात येतं. जर ते त्यावेळेला जर झालं नसतं तर मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू मुस्लिमांचा नरसंहार एकमेकांनी केला असता, परंतु याच्यामध्ये महार समाजाने त्यांच्यातील असणारे अंतर्गत वाद संपून त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचे काम या ठिकाणी केले दिसत. जसं इथून मुस्लिमांना पाकिस्तानमध्ये नेऊन सोडलं तसंच पाकिस्तानमधल्या हिंदूंना देखील महार रेजिमेंटने या ठिकाणी भारतामध्ये आणून सोडलेलं आपल्याला दिसत. आपण बघतो की एक होशियारपूर मधली जी काही एक घटना आहे या घटनेमध्ये दिसून येतं की हिंदू जेव्हा मुसलमानांना पाकिस्तानमध्ये न्यायचं काम करत होते महार रेजिमेंटचे लोक ट्रेन घेऊन चाललेले होते रेल्वे वाहतूक, परंतु मोठ्या पावसामुळे ती वाहतूक बंद पडली रेल्वे वाहतूक. आणि मग ही रेल्वे वाहतूक बंद पडलेली आजूबाजूच्या हिंदू लोकांना कळली पण त्यांना हे लक्षात आलं की ह्याच्यातून मुस्लिम लोक त्या ठिकाणी पाठवले जात आहेत, मग त्यांना मारण्यासाठी हे सर्व मंडळी या रेल्वेवरती हल्ला करण्यासाठी आले असता महार रेजिमेंटच्या जवानांनी या हिंदूंसोबत मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष केला आणि मुसलमानांना सुरक्षितपणे पाकिस्तानामध्ये पोहोचवण्याचे काम केलं. आणि त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये जे अडकलेले 3 लाख लोक जे हिंदू होते त्यांना देखील भारतात त्यांनी या ठिकाणी घेऊन आलेलं आपल्याला दिसून येतं. जवळजवळ 22 गाड्यांमध्ये त्यांनी हे सर्व मुस्लिमांना पाकिस्तान दिल्ली दिल्ली ते पाकिस्तान पर्यंत अटारी पर्यंत सुरक्षित नेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये अनेकदा सुभेदार गायकवाडनी तर आपला जीव पणाला लावून त्या ठिकाणी या सर्वांचं रक्षण करून त्यांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचवलेलं आपल्याला दिसत. त्याच्यानंतर ही नौखेला भागामध्ये त्याच्यानंतर दुसरी जी एक बटालियन होती ती क्वेट्टा या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते.
फाळणीनंतर क्वेटा जे होतं ते पाकिस्तानात गेलेले होतं आणि तेथे असलेल्या हिंदू शिखांना मुसलमानांनी मुसलमानी गुंडांकडून असेच हार जाळपोळ हत्या वगैरे अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागत होतं। त्यामुळे या वेळेला या शहराचा ताबा महार बटालियनने स्वतःकडे घेतला आणि तेथील असणारे हिंदू आणि शिखांना जे काही मुस्लिम आक्रमक होते त्यांच्या हमल्यापासून काय केलेलं होतं तर वाचवलेलं आपल्याला। अशा पद्धतीने भारताची भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर ज्या वेळेला भारतावरती पाकिस्तानने आक्रमण देखील केलेलं होतं त्या दरम्यान देखील या महार रेजिमेंटने मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आपल्याला दिसून येत। आपण बघतो की नंतरच्या कालखंडामध्ये 1948 मध्ये पाकिस्तानच्या संपूर्ण सैन्याने भारतावरती हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्याने महार रेजिमेंटच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आणि आपण बघतो की त्या ठिकाणी पाकिस्तानला नामोहरम करून टाकलेलं होतं त्यांनी। अशा पद्धतीने पाकिस्तानच्या युद्धामध्ये काम केलं, फाळणीच्या वेळेला त्यांनी काम केलं। या सगळ्या गोष्टी होत असतानाच या ठिकाणी आपल्याला दिसतं की नंतरच्या कालखंडात गोवा मुक्ती संग्राम जो आहे या गोवा मुक्ती संग्रामामध्ये देखील महार रेजिमेंटने मोठ्या प्रमाणात काम केलेलं आपल्याला दिसतं। आपल्याला माहितीये गोवा जो आहे तो पोर्तुगीजांच्या हातामध्ये होता आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्या पोर्तुगीजाकडून आपल्याला भारत आपल्यामध्ये त्यांना गोवा जॉईन करून घ्यायचा होता। त्यावेळेला या महार रेजिमेंटनेच मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आपल्याला दिसतं आणि या महार रेजिमेंट मध्ये असणारी शिपाई दिनकर मोरे यांना त्यावेळेस केलेल्या त्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल चीफ ऑफ आर्म स्टाफ म्हणून त्या ठिकाणी काय तर प्रशंसा पत्र देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आलेला आपल्याला दिसतो। त्याच्यानंतर आपण बघतो की 1960 मध्ये कांगो मध्ये या ठिकाणी महार रेजिमेंटला त्या ठिकाणी ह्याच्यासाठी पाठवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात काम करून आपलं काही महत्व आहे ते देखील अधोरेखित करून पुढे केलेलं आपण दिसतो। आपण पाहतो की ज्या वेळेला एक मिनिट एक 1947 मध्ये मगाशी थोडा एक पॉईंट राहून गेला माझा त्यामुळे जरा मी कन्फ्युज झालो। 1947 मध्ये भारतामध्ये आपण बघतो की ज्या वेळेला हे पाकिस्ताननी आक्रमण केलं या दरम्यान आपण पाहतो की महार रेजिमेंट जे आहे ही महार रेजिमेंट मोठ्या प्रमाणामध्ये या आक्रमणामध्ये काम करताना आपल्याला दिसून येते आणि या महार रेजिमेंटने पाकिस्तानच्या असणाऱ्या संपूर्ण सैन्याचा मोठा पराभव या ठिकाणी केलेला आपल्याला। खरं तर या ठिकाणी हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवायचं होतं मला परंतु ते दिसत नाहीये त्यामुळे गडबड होत आहे। एक मिनिट जरा दिसतं का हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन? हा दिसतंय सर, फक्त फुल स्क्रीन केलं तर थोडं मोठं दिसेल ते। एक मिनिट जरा हा येस सर येस दिसतंय सर। हा एक मिनिट जरा सर्व आपलं झालंय मगाशी। येस एक मिनिट दोन मिनिट तरी
दिसते आता व्यवस्थित? यस सर, यस सर. हाँ, तर महा रेजिमेंट ने पाकिस्तान मधून त्या मुस्लिम भारतातून मुस्लिमांना पाकिस्तान मध्ये नेऊन पोहोचवणे आणि भारतात पाकिस्तान मधील हिंदूंना भारतामध्ये आणून पोहोचणे हे काम देखील केलेलं आपल्याला दिसत. त्याचबरोबर आपण पाहतो की याच कालखंडामध्ये 1947 ला बॉम्बे डॉकयार्ड मध्ये कामगारांचा संप झालेला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या संपामध्ये सर्वजण उतरलेले होते आणि कदाचित त्या संपामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता होती. त्या संपाला देखील मोडून काढण्याचं काम आहे किंवा त्या संपूर्ण बॉम्बे डॉकयार्डचं रक्षण करण्याचं काम जे आहे हे देखील त्यावेळेला महार रेजिमेंटने केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर आपण बघतो की यानंतर हे संपूर्ण हे काही फोटोज आहेत. 1946 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दिल्ली येथे महारसैनिक भेट घेण्यासाठी गेलेले होते. त्याच्यानंतर हे 1953 मध्ये काठमांडू येथे मशीन गनचे हे करत होते. हा भारतीय सैन्याचा असणारा इनसैनी आहे. आपण बघतो की हे जे काही भारतीय सैन्य जे आहे ऍक्च्युली पुढे पुढे जात आहे. समोर गडबड होत, सेटिंग चुकली वाटते. तर ही जी लढाई आहे नौशेरा आणि झांगेडची जी लढाई आहे 1947 मध्ये झालेली, या लढाईमध्ये देखील मोठं काम महार सैनिकांनी महार रेजिमेंटच्या सैनिकांनी केलेलं आपल्याला दिसतं आणि पूर्णपणे पाकिस्तानच्या सैन्याचा पराभव करण्याचं जे मोठं काम आहे ते त्या कालखंडात भारतीय सैन्यामध्ये महार रेजिमेंटने केलेलं आपल्याला दिसून येतं. आपण बघतो की जे काही ह्या ज्या लढाई आहेत नौशेराची लढाई असेल झांगडची लढाई असेल याच्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अनेक मेडल्स देखील मिळालेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर 1947 ला हैदराबाद पोलीस ऍक्शन जी झाली हैदराबादला भारतामध्ये सामील करून घेण्याचं जे काम आहे हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरदार पटेलांना हे सुचवलेलं होतं की तुम्ही महार रेजिमेंट वरती ही जबाबदारी सोपवा आणि मग महार रेजिमेंटने या संपूर्ण लिबरेशन मुवमेंट मध्ये काम केलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर या महार धर्माजी खांबे म्हणून त्यांना हे प्रशस्ती पत्र मिळालेलं आहे. त्याच्यानंतर महार रेजिमेंटने कोरियामध्ये जाऊन नॉन अलाइन मुवमेंटच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कोरियामध्ये जाऊन कोरियामध्ये देखील शांती सैन्य म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आपल्याला दिसतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्या ठिकाणी शांती निर्माण करण्याचं काम केलं आणि कोरियाला युद्धापासून पुढे आणलेले आपल्याला हे काही वृत्तपत्रांमध्ये महार रेजिमेंटच्या विषयीची माहिती आलेली आहे. पराक्रमाचे प्रशिक्षण देणारी महार हे. त्याच्यानंतर आपण बघतो की युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने कांगोमध्ये महार सैनिकांना पाठवलेलं होतं आणि कांगोमध्ये देखील त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर गोवा ऑपरेशन जे 1961 ला मी आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी त्या गोवा ऑपरेशन मध्ये देखील त्यांनी काम केलं आणि गोवा देखील भारताला जोडून घेतलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर 1962 ला जे चीन युद्ध झालेलं होतं या चीन युद्धामध्ये लद्दाख आणि दौलताबाग इथल्या चौशल मधल्या ज्या आहेत त्या ठिकाणी देखील असणाऱ्या त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये या महार सैनिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आपल्याला दिसत होतं. हवलदार गोविंद कांबळे यांनी बॅटल ऑफ कायला मध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं आणि त्यांना वीरचक्र हा पुरस्कार त्यावेळेला मिळालेला आपल्याला दिसतो. 18 नोव्हेंबर 1962 हे युद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे काम करत असताना त्यांना वीरचक्र या ठिकाणी मिळालेलं आहे आणि याचं वैशिष्ट्य हे आहे की या हवलदार गोविंद कांबळे याला गोळ्या लागल्यानंतर तो मृत्यू पडला होता पण त्याच्या हातामधली जी काही मशीन गन आहे ती तशीच चालू राहिलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून त्याला आधुनिक बाजी प्रभू असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि या आधुनिक बाजी प्रभूने म्हणजे या आपल्या भीमा कांबळे यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनेक चिनी सैनिकांचं काय केलं होतं तर खात्मा केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर 1965 मध्ये आपण बघतो की जे काही पाकिस्तानचे युद्ध झालेलं आहे कच्छच्या संपूर्ण त्या रणामध्ये त्या ठिकाणी देखील महार रेजिमेंटने अत्यंत महत्वाचं काम केलेलं आहे. हवलदार भिंगार दिवे याने
त्या ठिकाणी इतकं मोठं काम केलं की त्याला देखील त्या ठिकाणी वीरचक्र मिळालेलं आपल्याला दिसून येतं. आणि वीरचक्र हे उगाच कुणालाही मिळत नाही. आणि महारेजिमेंटने जे काही स्वातंत्र्य उत्पर्यंत जे काही कामं केलेली होती, अनेक युद्धामध्ये वेगळीवेगळी जी कामं केलेली होती, त्याच्यामध्ये महारेजिमेंट ही अशी पहिली बटालियन आहे ज्या बटालियनला अवॉर्ड भारताच्या राष्ट्रपतीकडून मिळालेला दिसतो कलर फ्लॅगचा. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया सुप्रीम कमांडर ऑफ द आर्म फोर्सेस विवेक गिरी यांच्या हस्ते हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आपल्याला दिसतो. ही त्याची संपूर्ण कागदपत्र आहेत. त्याच्यानंतर आपण पाहतो की हा फ्लॅग आहे महारेजिमेंटचा. महारेजिमेंट यश सिद्धी ते तुम्हाला लिहिले गेलेलं दिसेल आणि ही कट्टार या ठिकाणी असलेले आपल्याला दिसते. अशा पद्धतीने हा फ्लॅग हा राष्ट्रपतीच्या हस्ते या महारेजिमेंटला मिळालेला आहे. हा स्टॅम्प बनवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर भारत पाकिस्तानचं 1971 मध्ये जे युद्ध झालेलं होतं, या युद्धामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय सैन्याने मोठी कामगिरी केली होती. आणि या भारतीय सैन्यामध्ये महार रेजिमेंटचे अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने 1971 पर्यंतची जी काही युद्ध भारताची जी काही झालेली आहे, या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात महार सैनिकांचा सहभाग जो आहे तो मोठा सहभाग असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आपण बघतो की फास्ट चाललेले केव्ही कृष्णराव भारतीय महार रेजिमेंटचे पहिले लेफ्टनंट जनरल आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1947 मध्ये भेटायला गेलेले महार सैनिक. हे लान्स नायक आबा किरुत कवडे यांना वीरचक्र मिळालेलं आहे. त्यांचे मेडल्स आहेत सर्व. वीरचक्र के मेडल्स आबा किरत कुडवे यांना त्या ठिकाणी मिळालेले आपण दिसतात. कॅप्टन साहेबराव बनसोडे हे साताऱ्याचे आहेत. करंजे गाव त्या ठिकाणी असतात ते. हे कृष्णा सोनावणे नायक मनोप्रांत यांना वीरचक्र मिळालेलं आहे. वीरचक्र त्याच्यामध्ये पुंडलिक महार सुभेदार गमरे ही सगळी मंडळी जी आहेत या यांना भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यांना वीरचक्र वगैरे मिळालेली मंडळी आहेत. 50 वर्ष जवळजवळ आता 75 वर्ष या संपूर्ण महार रेजिमेंटला झालेली आहेत. महार रेजिमेंटचा आत्ताचा असणारा बॅच आहे हा. हे माझं पुस्तक आहे. तर अशा पद्धतीचं हे संपूर्ण जे काही कर्तृत्व आहे हे महार सैनिकांनी आपल्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजवलेलं आपल्याला दिसून येतो. आपण बघतो की भारताच्या संपूर्ण इतिहासामध्ये म्हणजे हा इतिहास या देशाचा इतिहासामध्ये जर आपण अभ्यास केला तर महार रेजिमेंट महारांचाच नव्हे तर अनेक वंचित ज्या काही जाती जमाती आहेत त्यांचा इतिहास जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये दडपण्याचा प्रयत्न केला गेलेला आपल्याला दिसून येतो. पण आपण बघतो की महार रेजिमेंट जी आहे ती स्वातंत्र्योत्तर कालखंडामधला आजपर्यंत आपण जर आत्ता 2000 मग नंतर जी काही युद्ध झालेले आपल्याला दिसतात किंवा ज्या ऍक्शन झालेले आपल्याला दिसतात याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये महार रेजिमेंटचा सहभाग म्हणजे 1971 नंतर तर मोठी युद्ध आपल्याकडे झाली नाही परंतु जी पण काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे त्याच्यामध्ये महार रेजिमेंटचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असलेला आपल्याला दिसून येतो. कारगिलच्या युद्धामध्ये महार रेजिमेंटचं सैन्य पुढे आलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर आपण पाहतो की आता मागच्या वर्षी जे काय आता चीन बरोबरचा जो वाद आपला चालू आहे या वादामध्ये देखील त्या संपूर्ण भागामध्ये अरुणाचल प्रदेशच्या वरची जे काही भाग आहे याच्यामध्ये देखील महार रेजिमेंटचं सैन्य त्या ठिकाणी काम करत असते आपण दिसतं. आणि भारतीय सैन्यामध्ये महार रेजिमेंट ही फॉर फ्रंट फॉर एव्हर म्हणजे सदैव अग्रगामी पुढे राहून काम करणारे सैन्य अशा प्रकारची महत्ती असणारे सैन्य. आणि आजही या महार रेजिमेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महारांची भरती ही
होत आलेली आपल्याला दिसते. आणि या संपूर्ण भारताचा या महाराजांचा जो काही लष्करी इतिहास आहे, ही जी काही लष्करी संस्कृती आहे, ही मध्ययुगीन कालखंडापासून सुरू झालेली लष्करी संस्कृती ही आजपर्यंत अशाच प्रकारे काम करताना आपल्याला दिसते. खरं तर हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ते मध्ये थांबत नव्हतं, मला खूप सारं सांगायचं होतं, परंतु ते पुढे पुढे पळत राहिलेले आहे, त्यामुळे थोडस डिस्टर्ब आलेलं आहे मला. तरी देखील मी माझ्या परीने बराच प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आणि या महार समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कशा पद्धतीने आपलं स्थान या लष्करामध्ये टिकून ठेवलेलं आपल्याला दिसून येईल, की एक लढाऊ जमात. आणि काही गोष्टीची मला या ठिकाणी चर्चा करायला आवडेल. आपण पाहतो की ज्या वेळेला भारतामध्ये मशीन गन इंट्रोड्यूस केली ब्रिटिशांनी, त्यावेळेला ही मशीन गन चालवणार लोक कोण, तर मग ही मशीन गन उचलण्याची ताकद किंवा जे पेलण्याची ताकद जी होती, ती त्या काळामध्ये महारसैनिकांमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये असलेली आपल्याला दिसते. आणि मग ही महारसैनिकांची जी काही रेजिमेंट बनली, त्यालाच नाव दिलं मशीन गन रेजिमेंट. म्हणजे ही मशीन गन चालवणारी रेजिमेंट जी आहे, ही महार रेजिमेंट असलेली आपल्याला दिसते. आणि मशीन गनचं काम जे आहे, तेच पुढे काम असतं शत्रू सैन्यावरती गोळीबार करण्याचे काम जे आहे. त्याच्यामुळं फॉर फ्रंट फॉर एव्हर, म्हणजे सदैव आग्रामी, सदैव पुढे असणारे हे सैन्य आजही, म्हणजे आपण ज्यावेळी मी व्याख्यान सुरू केलं त्यावेळेस देखील सांगितलं की गावाचं रक्षण पासून ते देशाच्या रक्षणापर्यंतची जबाबदारी जी आहे ती महार रेजिमेंट घेताना आपल्याला दिसते. आपण बघतो, मी या ठिकाणी या संपूर्ण संशोधनासाठी ज्यावेळेला सोर्स मटेरियल गोळा करण्यासाठी फिरत होतो, त्यावेळेला साताऱ्यातील असणाऱ्या मिलिटरी हफसिंगी या गावाला मी भेट दिली. त्या गावाचा इतिहास म्हणजे त्या गावातले सर्व लोक जे आहेत ते मिलिटरीमध्ये, आणि तिथे गडकरी आणि गडांकुश हे आडनाव आहे, आणि त्या आडनावावरून आपण लष्करी संस्कृतीचा हे देखील कळतं. गडकरी म्हणजे गडाचा कारभार करणारे, आणि गडांकुश म्हणजे संपूर्ण गडावरती ज्यांचा अंकुश आहे, असे अशा प्रकारचा इतिहास असलेला आपल्याला दिसून येतो. पण त्या गावातील असणाऱ्या गडकरी या आणि गडांकुश यांच्या घरी मी भेटी दिल्या, त्यावेळेला गडकरी यांच्याशी मी चर्चा करत असताना त्यांनी मला एक किस्सा सांगितला. आणि त्या 1947-48 दरम्यान त्यांची ते दिल्लीमध्ये होते, त्यांची संपूर्ण भारत स्वतंत्र झाल्यानंतर मला वाटतं 1950 दरम्यान वगैरे, 50-51 दरम्यान, 49-50 अशा दरम्यान. आणि त्या दरम्यान ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी गेले बाबासाहेबांच्या, आणि मग त्यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील होती. आणि मग त्या स्त्रियांचा वेश लगेच कळतो, मराठी स्त्री, आपली साडी घातलेली स्त्री लगेच ओळखता येते. त्यामुळे बाबासाहेबांना लक्षात आले नाही की मिलिटरीचे आहेत म्हणून. बाबासाहेब त्यांना म्हटले की बाबा तुम्ही इथे कशाला आलात इथे दिल्लीमध्ये एवढ्या लांब मला भेटायला, मी महाराष्ट्रात जेव्हा मुंबईमध्ये वगैरे असेल तेव्हा यायचे तिथे भेटायला, एवढ्या लांब येण्याची गरज नव्हती. तर मग त्यांनी सांगितलं बाबासाहेबांना की बाबा आम्ही या ठिकाणी मी महार रेजिमेंटमध्ये आहे, आणि इथे दिल्लीमध्येच आता माझी सध्या पोस्टिंग आहे, आणि मला असं वाटलं की तुम्हाला मला भेटायचं आहे, आणि आम्हाला भेटण्यासाठी म्हणून तुमची वेळ भेटेल की नाही भेटेल असं विचार करत करत आज आम्ही इकडून चाललो होतो, त्यावेळेला तुमचा बंगला दिसला आणि आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेटायला आलो. तर बाबासाहेब बोलले ठीक आहे ठीक आहे, मग कुठे असता तुम्ही वगैरे. बाबासाहेबांनी त्यांची चर्चा केली, तर ते त्यांनी सांगितलं, म्हणजे त्या गडकरींनी बाबासाहेबांना सांगितलं की आम्ही बाबासाहेब आम्ही तुम्हाला रोज पाहतो, बऱ्याचदा तुम्ही राष्ट्रपती भवनामध्ये येत असता, आणि त्यावेळेला ड्युटीवरती आम्हीच असतो. राष्ट्रपतीच्या त्या संपूर्ण संरक्षणाची जी काही जबाबदारी आहे ती आपल्या महार रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांवरतीच आहे, आणि तिथे माझी ड्युटी आहे, परंतु आम्ही ड्युटीवरती असल्यामुळे आम्ही तुम्हाला डायरेक्टली भेटू शकत नाही, आणि तुम्हाला बघितल्यानंतर खरं तर आम्हाला तुमच्या पायाला हात लावावे असं वाटत होतं, परंतु आमचे शिस्त आम्हाला तिथे पाळावी लागत असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला भेटू शकत नाही. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या डोळ्यामध्ये, बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले असं त्यांनी त्या ठिकाणी मला नमूद केलं. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की अश्रू याच्यासाठी तरळले की बाबासाहेबांच्या तोंडातून वाक्य आलं की मला माझा अभिमान, म्हणजे मला माझ्या या संपूर्ण जी काही महार रेजिमेंट आहे, महार समाजाचे जे लोक आहेत, त्यांचा मला अभिमान वाटतो, आणि अभिमान याच्यासाठी वाटतो की महाड 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेला जे काही पाणी मी या समाजासाठी
पुढे सामाजिक क्रांती केलेली होती, पाण्याचा जो लढा दिलेला होता, आणि ते जे पाणी मी या संपूर्ण बागेवरती या झाडांवरती जे टाकलेलं होतं त्याचे आज या ठिकाणी मला फळं फुलं आलेली दिसतात. आणि एक शिस्तबद्ध अशा प्रकारचं सैन्य महार रेजिमेंटच्या नावाने पुढे आलेलं आपल्याला दिसून म्हणजे बाबासाहेबांना खूप गर्व होता या महार रेजिमेंट विषयी. आणि तो जो गर्व होता तो महार रेजिमेंट नंतरच्या कालखंडामध्ये देखील पुढे तसाच प्रकारे चालू ठेवलेला आपल्याला दिसतो. ह्या व्याख्यानाचा उद्देश हाच आहे सांगण्याचा फक्त की महार समाजाचा इतिहास हा फक्त भीमा कोरेगावची लढाई एवढ्या पुरता मर्यादित नाही आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या सैन्यातला इतिहास एवढा पुरता मर्यादित नाही आहे किंवा ब्रिटिशांच्या सैन्यातला इतिहास एवढा पुरता मर्यादित नाही आहे तर भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातल्या असणाऱ्या भारतीय लष्करामध्ये देखील महार रेजिमेंटचा अत्यंत महत्वाचा सहभाग असलेला आपल्याला दिसतो. आणि ज्या ज्या आता आपण थोड्या वेळापूर्वी ज्याची चर्चा केली त्याच्यामध्ये देखील आपल्याला दिसून येतं की ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून जर कोणत्या सैन्याने कोणत्या रेजिमेंटने देशाच्या असणाऱ्या स्वातंत्र्याच्या संपूर्ण रक्षणाची जबाबदारी घेतलेली असेल, त्या देशातील असणाऱ्या जनतेच्या रक्षणाची जबाबदारी घेतलेली असेल, तर ती महार रेजिमेंटच्या महार सैनिकांनी घेतलेली आपल्याला दिसते. आपण बघतो की 1947-48 झालेलं भारत पाकिस्तानचं युद्ध असेल किंवा हैदराबाद राज्याची मुक्ती जी महार सैनिकांनी करून घेतली होती तो कालखंड असेल, त्याच्यानंतर कोरियामध्ये झालेलं 1953 युद्ध आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्याचं काम असेल हे काम, त्याच्यानंतर कांगोमध्ये संयुक्त राष्ट्राचं सैन्य म्हणून देखील महार रेजिमेंटने काम केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे भारतासाठी तर नव्हेच तर जगातल्या असणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या सैन्यामध्ये देखील महार रेजिमेंटचे अधिकारी महार रेजिमेंटचे सैन्य त्या ठिकाणी परदेशात जाऊन देखील आपल्या संपूर्ण असणाऱ्या लष्करी गुणाची त्या ठिकाणी हे करून ओळख करून देताना आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर झालेलं गोवा मुक्ती आंदोलन असेल, या गोवा मुक्ती आंदोलनामध्ये गोवा भारतामध्ये जॉईन करून घेण्यामध्येच महार रेजिमेंटचा मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लागलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर आपण बघतो की 1962 चीनने भारतावरती आक्रमण केल्यानंतर चीनशी देखील जे काही युद्ध झालं होतं या युद्धामध्ये देखील महार रेजिमेंट फोरफ्रंट वरती असलेले आपल्याला दिसते. आणि हे आपण कुठल्याही असंच बोलत नाहीये तर याचे पुरावे उपलब्ध आहेत आणि महार रेजिमेंट सेंटरमध्ये याच्या संदर्भातली अनेक माहितीच्या माहिती या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर 1965 झालेली कच्छची लढाई पाकिस्तान बरोबरची त्याच्यामध्ये महार रेजिमेंटने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर 1965 पुन्हा जम्मू काश्मीर मध्ये झालेलं युद्ध त्याच्यामध्ये देखील महार रेजिमेंट या ठिकाणी पुढे असलेली दिसते. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे काही पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोऱ्या जे काही अतिरेकी लोक करत होते त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महार सैनिकांनी त्यांना अडवण्याचं काम त्यांना फेटाळून लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. आणि या ठिकाणी माझ्याकडे एक यादी आहे म्हणजे 1947 नंतर म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी तर भारतामध्ये महार सैनिकांच्या इतिहासाच्या विषयीचं दिल्लीच्या त्या इंडिया गेटवरती देखील महार सैनिकांची नावं आहे. जशी भीमा कोरेगावच्या त्या स्तंभावरची नाव आहे तशी इंडिया गेटच्या असणाऱ्या त्या स्तंभावरती देखील महारांची महार सैनिकांची नावं मोठ्या प्रमाणामध्ये जोडली गेलेली आपल्याला दिसतात. तर आपण या ठिकाणी पाहतो की 1941 नंतर महार बटालियनची स्थापना झाल्यानंतर जवळजवळ 432 लोकांची नावं असलेली दिसतात. अनेक युद्धांमध्ये जे काही मेडल्स वगैरे जे मिळालेले आहेत लोक आहेत त्याच्या 432 म्हणजे 1971 लढाईपर्यंत 432 असे लोक आहेत की ज्यांना महावीर चक्र, वीर चक्र, विशेष वीर चक्र, त्याच्यानंतर सेना मेडल अशा प्रकारचे अनेक जे काही मेडल्स आहेत ते मिळालेले लोक या ठिकाणी असलेले दिसतात. अनेक लोकांची नावं या ठिकाणी जर पाहिले तर आपल्याला अंगावरती काटे येतात की अशा प्रकारचं इतकं संपूर्णपणे भारताच्या संरक्षणाच्या संपूर्ण या सिद्धीमध्ये या महार रेजिमेंटचा जो काही उल्लेख आहे किंवा महार सैनिकांचं जे काम आहे
हे काम अत्यंत वाखाणण्याजोगं आहे. आपल्याला या संदर्भामध्ये अनेक आणखी जर जास्तीची माहिती आपल्याला घ्यायची असेल तर आपण या ठिकाणी पुण्यामध्ये सुभेदार खांबे म्हणून आहे, खांबे हा खांबे, तर ते खांबे जे आहेत यांनी त्या ठिकाणी महार मशीन गन रेजिमेंटच्या असणाऱ्या संपूर्ण इतिहासाचे केंद्रच बनवलेले त्या ठिकाणी, आणि त्याच्यातून देखील आपल्याला संपूर्ण इतिहास पुढे आलेला आपल्याला दिसतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतो की या महार सैनिकांनी जे काही स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जी काही कामगिरी केलेली आहे ही मोठी कामगिरी आहे. आपण महावीर चक्र, वीर चक्र ही जी काही पद आहेत ही उगाच विनाकारण दिले जात नाही. जर 400 400 500 500 लोकांना मिळतात आणि त्याच्यामध्ये जर आपण आडनावं जर पाहिली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महार समाजाचे लोक त्या ठिकाणी ही वीर चक्र आणि महावीर चक्र मिळाले लोक होते असं आपण बघू शकतो. आपण आणखी एक गोष्ट त्याच्यामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये या महार रेजिमेंटमध्ये नंतर एक जातीय रेजिमेंट आता कोणतीच नाहीये. अनेक वेगळ्या वेगळ्या जातीचे लोक आता या महार रेजिमेंट मध्ये असतील आपल्याला दिसून येतात. आणि मग आता मिक्स्ड रेजिमेंट जरी असली तरी मला फर्स्ट महार रेजिमेंट आणि सिक्स महार रेजिमेंट जे आहे ही प्युअरली महार सैनिकांची रेजिमेंट असलेली आता दिसते. आता लेटेस्ट अपडेट थोडेसे आपल्याकडे नाही आहेत परंतु जोपर्यंत मी अभ्यास करत होतो तोपर्यंत ह्या दोन तीन ज्या रेजिमेंट आहेत ह्या प्युअरली महार समाजाच्या असलेल्या आपल्याला दिसतात. आणि त्याच्यानंतर भारतभरातील जेवढ्या अनुसूचित जाती जमातीचे जे काही लोक आहेत या सगळ्यांना या महार रेजिमेंट मध्ये सामील करून घेण्यात आलेले आहे. त्याचबरोबर आता तर ती संपूर्णपणे ओपनच आहे आणि त्याच्यामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या जातीचे अधिकारी आता कुणीही महार रेजिमेंट मध्ये जाऊन त्या ठिकाणी आपलं काम करू शकतो. तर अशा प्रकारे पराक्रमाचं संपूर्ण प्रशिक्षण देणारी आणि पराक्रमाचा संपूर्ण जाज्वल्य इतिहास असणारी ही संपूर्ण महार मशीन गन रेजिमेंट असलेली आपल्याला दिसते. खर तर ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन इथे चाललं असतं तर तो मला व्यवस्थित आणखी थोडस तुम्हाला देखील कळण्याला सोपं गेलं असत. ठीक आहे, जेवढं मला शक्य आहे तेवढं मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा पद्धतीने ही जी काही महार रेजिमेंट आहे ही महार रेजिमेंट भारतामध्ये आज आपलं काम करत आहे, भविष्यात देखील ते असंच काम करत राहणार आहे. या व्याख्यानाच्या निमित्ताने मला आपल्या संपूर्ण असणाऱ्या तरुण वर्गाला या ठिकाणी एवढंच आवाहन करायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1941 मध्ये या महार रेजिमेंटची स्थापना करत असताना जे आवाहन केलेलं होतं की महार समाजाच्या तरुणांनी लष्करामध्ये सहभागी व्हा. आज लष्करामध्ये मोठ्या संधी आहेत, आपल्या तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये लष्करामध्ये सहभागी होणे गरजेचं आहे. आज पारंपरिक शिक्षण तर होतच राहील परंतु जे 12वी नंतर जे ज्या मुलांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत त्यांनी NDA वगैरे अशा प्रकारच्या असणाऱ्या लष्करामध्ये च्या सेवेमध्ये जाऊन देशाला आपली कशा प्रकारे मदत होईल याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर या सैन्य व्यवस्थेमध्ये आपण जर राहिलो तर आपल्यामध्ये एक शिस्तबद्धपणा बांधतो, आपल्याला शिस्त लागते आणि शिस्त ही माणसाला विकासाच्या दिशेने घेऊन जाते. म्हणून या महार रेजिमेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण भरती व्हावं अशी माझी आपल्याला कळकळून विनंती आहे डॉक्टर आंबेडकरांच्या आवाहनानुसार. आणि इथे असणारे जे काही पालक आहेत किंवा शिक्षक आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकीय कार्यकर्ते आहेत या सगळ्यांनी एक प्रयत्न केला पाहिजे की आपले जे तरुण आज मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणामध्ये, तर आपण कुठेतरी आपल्या तरुणांना या दिशेने आता वळवलं पाहिजे आणि लष्करामध्ये कशा पद्धतीने आपली मोठी संख्या आणखी वाढेल या दिशेने आपण प्रयत्न केला पाहिजे. एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती प्रेरणा केंद्र यांनी या व्याख्यानाकरता मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. खर तर बॅकग्राऊंड मध्ये बराच वेळ आपला गेलेला आहे परंतु नंतर आपण ते थोडस मेकअप केलं. खरं तर मला असं वाटलं होतं की पॉवर पॉईंट व्यवस्थित चालेल परंतु ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन व्यवस्थित होऊ शकलं नाही. पण पुढे पुढे मागे आपण बघू कशा पद्धतीने ते करता येईल. तर ते या व्याख्यान मालेमध्ये मला आपण बोलावलं आणि मी माझे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला जर काही चर्चा करायची असेल तर आपण या ठिकाणी चर्चा करू शकतो. जय भीम. धन्यवाद सर, खूपच माहितीपूर्ण आपण सांगितलेलं आहे.
महार रेजिमेंटचा जो उत्स्फूर्त आणि प्रेरणादायी जो पराक्रम आहे तो खूपच महत्त्वाचा आहे आजच्या घडीला. आणि आपण पाहतोय मागील 2-3 वर्षापासून जे वादळ सुरू आहे संबंध देशभर भीमा कोरेगावच्या संबंधाने, परंतु महार रेजिमेंटचा जो खऱ्या अर्थाने जो इतिहास आहे तो ऍक्च्युली स्पष्टपणे आज पण सांगितला जात नाहीये. आणि तो खऱ्या अर्थानं समुदायामध्ये खास करून युवकांपर्यंत पोहोचला तर ते हा जो उज्ज्वल इतिहास आहे तो पुढे नेण्यासाठीचा खूप खऱ्या अर्थानं तो चांगल्या पद्धतीनं नेण्यासाठी कार्य करतील. आता यानंतर आपण प्रश्नोत्तराच्या साठी आपण चर्चा करूया. आपले सहभागींना विनंती आहे की आपले जर काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवावे किंवा प्रत्यक्षपणे आपण ते विचारू शकता. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. तर प्रश्न येईपर्यंत एक माहिती हवी होती सर या ठिकाणी की आपण महार रेजिमेंटच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आता चर्चा करत असतो तर त्यामध्ये फक्त महार समुदायातील सैनिकच असतात अशा पद्धतीने ज्या पद्धतीने चर्चा होते तर ती कितपत खरी आहे? कारण मी सांगितलं ना, मी आता बोललो मग अशीच की आता महार रेजिमेंट मध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या जातीच्या लोकांना आता आपल्या आता एक जाती रेजिमेंट राहिलेले नाहीये. फक्त नाव आता एक जातीचे नाव आहेत. म्हणजे गोरखा रेजिमेंट जरी असेल तरी त्याच्यामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या अनेक वेगळ्या जातीचे धर्माचे लोक त्याच्यामध्ये असलेले आपल्याला दिसतात, अनेक समुदायाचे लोक. तसंच महार रेजिमेंट मध्ये देखील आता विविध जाती समूहाचे लोक आहेत, परंतु महार रेजिमेंट मध्ये 3 रेजिमेंट, फर्स्ट महार, सिक्स्थ महार, 2 ज्या काही रेजिमेंट आहेत वेगवेगळ्या पलटणे असतात तिथे, तर त्या ज्या आहेत त्या प्युअरली महार सैनिकांसाठी असलेल्या आपल्याला दिसून येतात. बाकीच्या ज्या आणखी त्याच्यामध्ये जे काही इतर रेजिमेंट आहेत महार रेजिमेंट मध्ये, त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या सर्व जातीचे लोक त्या ठिकाणी सहभागी असलेले आपल्याला दिसून येतात. विजय सर, सप्रेम, जय भीम. हा जय भीम बोला. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे की जवळपास म्हणजे प्रत्येकाच्या घरातले आजोबा पंजोबा यांनी महार बटालियनच्या मध्ये काम केलेलं असतं, जसं की आता आपल्या व्याख्यानमालेमध्ये उपस्थित आहेत रवींद्र चव्हाण, त्यांचे आजोबा म्हणजे त्यांनी 42 युद्ध लढलेलं आहे, म्हणजे महायुद्धामध्ये ते इराकला गेलेले, जर्मनीला गेलेले, किंवा नंतर ते कोरियामध्ये, किंवा आता जो स्ट्राईक झालेला मुंबईमध्ये त्या स्ट्राईक मध्येही त्यांना सहभागी झालेले, आणि परदेशामध्ये त्या लढाईमध्ये भाग घेताना त्यांना 2 गोळ्याही लागलेल्या. माझे स्वतःचे आजोबा ही 48 युद्धामध्ये होते आणि चुलते हे 71 युद्धामध्ये होते. तर यांची म्हणजे आता सर्व्हिस बुक किंवा ह्यांनी जो काय पराक्रम गाजवलेला आहे, तर हे आपल्याला आता तुम्ही कसं की HD पवार सरांच्या सहाय्याने ही पूर्ण आम्हाला माहिती उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी पूर्ण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती केंद्रातर्फे तुमचा हार्दिक आभार मानतो. पण कशा पद्धतीनं हा इतिहासही आपल्याला मिळवता येईल? आता कसं आहे की मी ज्यावेळेला संशोधन करत होतो त्यावेळेला या विषयाकडे जास्त कोणाचं लक्ष नव्हतं. म्हणजे 2000 मध्ये मी ज्यावेळेला फिरत होतो त्यावेळेला कसं हे सर्व गोळा करायचं हे मला कळत नव्हतं, कारण अनेक इतिहासकारांनी मला असं सांगितलं होतं की या विषयावरती काय PhD होणार नाही, परंतु मी थोडस असा चंग बांधला होता की या विषयावरतीच आपल्याला करायचे. आणि मग आपण बघतो की ही जी काही माहिती आहे ही माहिती जर गोळा करायची असेल तर डेडिकेटेडली आपल्याला काम करावं लागेल. आपल्याला सातारा जिल्हा, त्याच्यानंतर कोकणामध्ये दापोली, पुणे, नगर, नागपूर, हे बेळगाव, हे सगळे भाग असे धुंडाळून घ्यावे लागतील. आणि ह्यांचे जे काही रेकॉर्ड्स आहेत हे रेकॉर्ड्स आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. महाराष्ट्र आर्काइव्ज मध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये याचे रेकॉर्ड्स उपलब्ध होतात. खर तर आपल्या लोकांनी जे आता समजा आपले जे काही आई वडील, समजा आता तुमचे आजोबा वगैरे मिलिटरी मध्ये होते,
त्यांचे काय रेकॉर्ड्स आहेत, तर तुम्ही तशा प्रकारचे रेकॉर्ड्स लोकांना उपलब्ध करून दिले पाहिजे की जेणेकरून त्याचा उपयोग होईल. आपल्या चळवळीमधला प्रॉब्लेम असा आहे की आपल्यातील अनेक लोक जे आहेत ते गप्प बसतात, बोलत नाही, त्याच्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मागे. आता सुहास चव्हाण सर हे इतिहासाचे प्राध्यापक आहेत, इतिहासाचे प्राध्यापक असल्यामुळे त्यांना हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे की सोर्स नसेल तर काय उपयोग नाही. आता हे माझं पुस्तकाचं मी या ठिकाणी द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव हा माझ्या थिसिसचं जे मी पुस्तक रूपांतरित केलेलं आहे, तुम्ही जर ते पुस्तक पाहिलं तर तुम्हाला दिसेल की प्रत्येक पानावरती किमान 5 ते 6 त्या ठिकाणी रेफरन्सेस जोडलेले आहेत आणि विदाउट रेफरन्सेस आपण काहीच बोलू शकत नाही. त्यामुळं ज्यावेळेला या संपूर्ण असणाऱ्या सैनिकांची माहिती मी घेत होतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये अनेक, म्हणजे आता एक फोटो मी तुम्हाला मगाशी दाखवलेला होता साहेबराव बनसोडे, एक मिनिटात दाखवतो म्हणजे माझ्या संपूर्ण याच्यामध्ये संशोधनामध्ये कॅप्टन साहेबराव बनसोडे हे साताऱ्याचे आहेत, यांनी मला एवढी माहिती उपलब्ध करून दिली करंजाचे आहेत ते की त्यांनी त्यांच्याकडे असणारं संपूर्ण साहित्य त्याचे सर्व झेरॉक्स वगैरे काढून माझ्या हातामध्ये दिले. मला बोलले की हे तुम्ही घ्या आणि हे तुम्ही वापरा आणि ती पूर्ण माहिती आता विद्यापीठात असणाऱ्या थेसिस मध्ये माझ्या पुस्तकामध्ये ते सर्व त्या ठिकाणी लोकांना अभ्यासासाठी उपलब्ध झालेलं आपल्याला दिसत. आणि त्याच्यानंतर आपण बघतो की हे लान्स नायक आबा किरतुकडे जे आहे यांची मुलगी सोलापूर मध्ये असते आणि त्यांनी मला त्यांचे सर्व जेवढे मेडल्स मिळालेले होते त्या मेडल्सचे त्या ठिकाणी सर्व फोटो काढून मला त्या ठिकाणी पाठवले. आणि हे आपण पाहाल वीर चक्र, जनरल सर्व्हिस मेडल, समर सेवा, रक्षा मेडल, त्याच्यानंतर संग्राम मेडल, सैन्य सेवा मेडल, म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे काही भारतीय लष्करामध्ये जे मेडल्स आहेत हे देखील मिळालेले आपल्याला दिसतात. आणि फर्दर स्टडीज जर आपल्याला कुणाला करायचं असेल तर मी आताच नाव घेतल्याप्रमाणे पुण्याला जे खांबे आहेत त्यांचं सुनील खांबे, सुनील नाही सॉरी त्यांचं खांबे आडनाव आहे, त्यांचं पहिलं नाव माझ्या लक्षात येत नाही, तर ते त्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी सुभेदार धर्माजी खांबे असं त्यांनी एक संग्रहालय बनवलेलं आहे महार रेजिमेंटचं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये महार रेजिमेंटचं असणाऱ्या सर्व लोकांचे सर्व्हिस बुक, त्यांचे ड्रेसेस, त्यांना मिळालेले मेडल्स याचे एक संग्रहालय त्या ठिकाणी बनवलेले. आणि मला देखील या व्याख्यानाच्या निमित्ताने तुम्हाला म्हणजे आव्हान काय वाटेल, साताऱ्यातले बरेच लोक इथे दिसत आहेत. खर तर आपल्या आजी आपल्या आजोबांनी आपल्या वडिलांनी जर खरोखर मिलिटरी सर्व्हिसेस मध्ये काम केलेलं असेल तर तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्ही मला द्या किंवा तुम्ही एक अशा प्रकारे त्याचं जतन करा की त्याचा अभ्यास लोकांना करायला मिळायला पाहिजे. खरं तर ही सगळी मंडळी कृष्णा सोनवणे असतील किंवा आता हे जे फोटो तुम्हाला दिसत आहे ही या सर्वांनी जे काम केलेलं आहे हे काम येणार कधी पुढं. आज आपण बघतो की 1971 पर्यंतचं लिखित मटेरियल आपल्याला मिळते. माझ्याकडे एक पुस्तक महार रेजिमेंटचं आणखी एक आहे त्याच्यामध्ये तर 1990 पर्यंतचं संपूर्ण महार रेजिमेंटच्या इतिहासाच्या संदर्भातलं आहे, म्हणजे विक्टर लांगर यांनी लिहिलेलं फॉरफ्रंट फॉर एव्हर महार रेजिमेंट, हिस्ट्री ऑफ महार रेजिमेंट. याच्यानंतर सेकंड व्हॉल्युम जो आलेला आहे महार रेजिमेंटचा तो देखील माझ्याकडे आहे. म्हणजे आज पण आपल्याला याचा अभ्यास आपण करू शकत नाही कारण का आपली आपण ती जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कमी पडत आहोत. आणि ही माहिती आम्ही कधी पोहोचवू शकतो म्हणजे सुहास सर असतील किंवा मी असेल मी कधी सांगू शकेल, जर मला काही पुरावे जर मिळाले तर आम्ही हे सांगू शकतो. आणि म्हणून या महार रेजिमेंटचा अधिकारी वर्ग किंवा ज्यांनी काम या ठिकाणी केलेले आहेत त्यांनी या ठिकाणी ही जबाबदारी घेतली पाहिजे की कशा पद्धतीने हे जे काही साहित्य आहे हे उपलब्ध आम्हाला झालं पाहिजे. आता हे माझं पुस्तक आहे भीमा कोरेगाव बॅटल, याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये रेफरन्सेस मी त्या ठिकाणी जोडलेले आहेत. त्याच्यानंतर हे मागच्या वर्षी हे पुस्तक केलेले आहे मराठीमध्ये मी शौर्यपूर्ण इतिहास भीमा कोरेगाव लढाईची 200 वर्ष या संपूर्ण जे प्रकरण झालेलं होतं 2018 मध्ये त्याला एक उत्तर देण्यासाठी म्हणून हे पुस्तक मी लिहिलेलं होतं. तर हे म्हणजे जर आपल्याकडे पुरावे असतील तर आपण या ठिकाणी निश्चितपणे काम करू शकतो. सुहास सरांनी ज्याप्रमाणे म्हटलं की अशा प्रकारचे अनेक लोक आहेत म्हणजे पिढीच्या पिढी लोक कंटिन्युअसली महार रेजिमेंटमध्ये काम करत आहेत, पण ही माहिती जोपर्यंत तुम्ही अभ्यासकांना अभ्यासासाठी उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत त्याचा उपयोग होणार नाही असं मला वाटतं. त्यामुळं
आपल्या लोकांनी जेवढी काही आपल्याकडे माहिती असेल ती अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावी, किंवा सुभेदार खांबे यांचं जे संग्रहालय आहे त्या ठिकाणी जरी तुम्ही नेऊन ठेवलं तरी ते लोकांना बघण्यासाठी उपलब्ध होईल, आणि मग जे संशोधन करणारे लोक आहेत ते तिथून देखील घेऊ शकतात. आणखी कुणाला काय विचार? बरोबर आहे का सुहासन सर? बरोबर, म्हणजे मला हीच माहिती मिळावी हीच माझी इच्छा होती. कारण का माझे आजोबा 80 मध्ये मणिपूर मधून रिटायर झालेले आणि तिथल्या स्टेट बँकेचे आम्हाला अजूनही पत्र येत असतात की तुम्ही ते पैसे घेऊन जा. आता कोण मणिपूरला जाणार किंवा काय करणार, तर मला ते सर्व्हिस बुक वगैरे पूर्ण मिळवायचंय. मी रांचीला वगैरे सुद्धा मार बटालियनना भेट दिलेली, त्यानंतर म्हणजे मणिपूरला कदाचित ह्या वर्षी जाईन मी, कारण मला ती शेवटची पोस्टिंग. तुम्ही काय करा, सागरला जा, सागरला सागरला म्हणजे सर्वांचे सर्व्हिस बुक आपल्याला सागरला मिळतील. सागरला ठीक आहे, थँक्यू सर. तेच सर्वांना माहिती व्हावं, कारण आपल्या पूर्वजांचं प्रत्येक सागरला मिळेल. सागरमध्ये सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. हो चालेल सर, खूप मोठं सेंटर आहे ते. आणि ते जर आणि हे जे सर्व्हिस बुक जर सगळ्यांचे आपल्याला मिळाले सुहासजी, हा तेच मिळवायचं, तर आपण इतिहास चांगला लिहू शकतो, इतिहास बाहेर निघू शकतो. हा आपण सगळ्यांचा इतिहास लिहू शकतो, तर एकत्रित सागरला मिळेल हे खूप चांगलं आहे. आणखी कुणाला काय विचारायचंय? काही प्रश्न आहेत का किंवा माहिती जाणून घ्यायची अजून काही? नाही, चॅट बॉक्स मध्ये काही स्टेटमेंट आहेत. सैनिक म्हणजे हॅलो विजय सर. हा बोला. हा बबन बोलतोय. बोला. छान तुम्ही माहिती दिली. मला असं विचारायचं, मी थोडासा लेट जॉईन झालो होतो वेगळ्या कामामुळं, त्यामुळे मला अगोदर जे बोलले असेल ते माहित नाही. 7:30 मी जॉईन झालो, तर मला असं म्हणायचंय ही महा रेजिमेंट आणि इतर ज्या रेजिमेंट आहे जे आपण म्हणतो की 1857 उठाव झाला आणि फोडा झोडा ही नीती अवलंबली ब्रिटिशांनी, त्याच्या अगोदर जे आहे म्हणजे आता 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट आणि नंतर मग हळूहळू ब्रिटिशांनी समजा याच्या बक्सरच्या लढाई पासून पुढं, तर मग ह्या अगोदर ह्या म्हणजे मला एवढं माहित नाही म्हणून मी विचारतो की महा रेजिमेंट हे नाव आणि ह्या जातीच्या नुसार आणि धर्माच्या नुसार ज्या रेजिमेंट काढल्या त्या 1857 नंतर काढल्या की अगोदर काढल्या? आणि मग आता महाराष्ट्राच्या अनुषंगाने आपण जर जातींचा विचार केला तर आता मराठा रेजिमेंट पण आहे आणि अशा किती रेजिमेंट आहेत आपल्या महाराष्ट्राच्या एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून? म्हणजे जसं तुम्ही हे महा रेजिमेंट वरती काम केलं खूपच छान आहे आणि प्रामुख्याने या विषयाकडे लष्कराचा इतिहास सैनिकांचा इतिहास याच्याकडे कोणी वळत नाही, त्यामुळे मग मी विचारतो पुढे आपल्याला आपल्या या संशोधकांना किंवा इतरांना प्रेरित करण्याच्या हेतूने मी बोलतो. तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने जे काही सैन्य निर्माण केलेलं होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या जातीच्या लोकांना त्यांनी एकत्रितरित्या घेऊन त्या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य उभं केलेलं होतं. त्याच्यामध्ये असा प्रकारचं कुठे नव्हतं की त्या जातीय सैन्य होतं, ते मिक्स स्वरूपाचं सैन्य होतं. परंतु त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर त्या कालखंडात मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते महार समाजाचे लोक महाराष्ट्रातून आणि दक्षिण भारतातून पारिया समाजाचे लोक, उत्तरेकडच्या भागामध्ये शीख मजहबी समाजाचे लोक, बंगाल प्रांताकडून नामशूद्र समाजाचे लोक आणि मध्य प्रांत म्हणजे उत्तर प्रांतातला जो उत्तर प्रदेश वगैरे या भाग आहे त्याच्यातून चमार लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व सैन्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. 1857 नंतर आपण बघतो की ब्रिटिशांनी जी सैन्याची म्हणजे क्वीन्स प्रोक्लेमेशन जे आलं त्याच्यामध्ये इथल्या असणाऱ्या धर्मव्यवस्था जी आहे या धर्मव्यवस्थेमध्ये ब्रिटिश लोक हस्तक्षेप करतात आणि त्याच्यामुळे मग इथली व्यवस्था विरोधात जात आहे असं ब्रिटिशांच्या लक्षात आलं. आणि मग त्याची कारण शोधत असताना त्यांना लक्षात आलं की महार समाजा म्हणजे अनुसूचित जातीचे अस्पृश्य समाजाचे जे लोक आहेत या लोकांची जी काही महत्वाची पदं जी होती आणि त्यांच्या हाताखाली
ब्राह्मण असतील किंवा इतर जातीय जे लोक होते, उच्चवर्णीय लोक होते, त्यांना त्यांच्या हाताखाली काम करावं लागत होतं. तो जो इन्सिडेंट आपण जर मंगल पांडे हा चित्रपट पाहिला तर त्याच्यामध्ये देखील तो इन्सिडेंट आपल्याला पूर्ण समर्थ पुढे आलेला दिसतो. आणि ही वेगळ्या वेगळ्या जातीची असणारी पलटण होती, परंतु नंतर आपण बघतो की 1957 नंतर हे प्रोक्लेमेशन आल्यानंतर 1892 ला ही महाराजांची जी काही भरती आहे ती काय करण्यात आली तर बंद करून करण्यात आली. आणि नंतर मग ब्रिटिशांचं सैन्य म्हणूनच पुढे होतं. त्याच्यानंतर महाराष्ट्रातून मराठा लाईट इन्फंट्री या नावाने ही इन्फंट्री चाललेली आपल्याला दिसते. आणि या मराठा लाईट इन्फंट्री म्हणून जी पण होती बटालियन, याच्यामध्ये देखील फक्त मराठा समाजाचे लोक होते असं नव्हतं, तर महाराष्ट्रातील अनेक जातींचे लोक त्याच्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. नंतर महाराजांना या संपूर्ण व्यवस्थेतूनच बाद करण्याचं ठरवलं. त्यावेळेला मग महाराजांनी आपली स्वतंत्र पलटण असावी अशा प्रकारची मागणी करून महार रेजिमेंट या ठिकाणी बनवलेली आपल्याला दिसते. महाराष्ट्रात महार रेजिमेंट आहे, त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये चमार रेजिमेंट देखील असलेली आपल्याला दिसून येते. आणि महाराष्ट्रात मराठा रेजिमेंट ही असलेली आपल्याला पहिल्यापासून दिसून येते. मराठा रेजिमेंट हे नाव मराठा, खर तर मराठा हे जे नाव आहे हे जातीवाचक नाव म्हणून ब्रिटिश त्याकडे बघत नव्हते, तर महाराष्ट्रातील समस्त वर्गाला त्या ठिकाणी मराठा हे विश्लेषण पूर्वी लावलं जायचं. नंतर आता त्याचं मात्र जातीय स्वरूप झालेलं आपल्याला दिसतं मराठा या नावाने. आणि महार रेजिमेंट आणि मराठा रेजिमेंट आज आत्ता सध्या मराठा रेजिमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे लोक असलेले आपल्याला दिसतात. आणि आज जर आपण भारताच्या जर आत्ताची जर संपूर्ण परिस्थिती पाहिली तर कुठल्याही एका जातीची अशी एकही रेजिमेंट असलेली आपल्याला दिसत नाही. आता फक्त नावं त्या रेजिमेंटचे आहेत जे पूर्वापार ऐतिहासिक त्यांचं एक पराक्रम किंवा इतिहासातली त्यांची कामगिरी लक्षात घेता ती नावं त्या ठिकाणी कायम ठेवण्यात आलेली आहे. जसे मराठा लाईट इन्फंट्री, गुरखा इन्फंट्री, शीख इन्फंट्री किंवा महार रेजिमेंट ही जी नावं आहेत ही नावं आता ती ऐतिहासिक वारसा म्हणून त्या ठिकाणी फक्त जपून ठेवलेली आपल्याला दिसून येतात. थँक्यू सर. तर पुढे एक प्रश्न आहे की गुगलवर श्रीलंकेतील शांती सेनामध्ये महार रेजिमेंटचा समावेश होता, त्याबद्दल माहिती मिळाली तर बरं होईल. बरोबर, कारण जेव्हा श्रीलंकेमध्ये लिट्टेचा आणि हे संपूर्ण जो काही झालेलं होत, लिट्टेने त्या ठिकाणी अतिरेकी कारवाया ज्या सुरू केलेल्या होत्या त्याला रोखण्याचं काम जे आहे हे देखील महार रेजिमेंटनेच केलेलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी महार रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी लष्करी कारवाई करून त्या संपूर्ण असणाऱ्या तमिळ अतिरेक्यांना त्या ठिकाणी कब्जामध्ये घेतलेलं आपल्याला दिसून येतं. आणि श्रीलंकेतील शांती सैन्य नव्हे, म्हणजे महारांनी आपण बघतो की भारताचं संरक्षण नाही तर जगभरातल्या वेगळ्या वेगळ्या देशामध्ये, म्हणजे मी तुम्हाला मागे सांगितलं कोरियामध्ये जाऊन, कांगोमध्ये जाऊन, श्रीलंकेमध्ये जाऊन, अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या देशात जाऊन स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये देखील काम केलेलं आपल्याला दिसून येतं महार रेजिमेंट. आणि मुख्यत्वे करून या रेजिमेंट मध्ये महार सैनिकांचाच मोठ्या प्रमाणामध्ये भरणा असलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीचा इतिहास श्रीलंकेच्या संदर्भामध्ये देखील आहे. बाकी बरेच सहभागींचे हे आलेले आहेत, प्रतिसाद आलेले आहेत, खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. एक प्रश्न आहे चिन्नदुराई सुभये यांचा, त्यांना क्लॅरिफिकेशन पाहिजे की व्हॉट आर दी स्टेप्स आर वी टेकिंग टू रिलीज अवर ऍक्टिव्हिस्ट अरेस्टेड इन कनेक्शन विथ भीमा कोरेगाव केस. हा प्रश्न मला वाटतं माझ्याशी संबंधित नाही काही. बरोबर, याच्यामध्ये खरं तर कसं केस चालू आहे कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, आणि ती कोर्टामध्ये असल्यामुळे आपण याच्यात काय बोलू शकत नाही. आणि कोर्टातली जी प्रोसिजर आहे ती तर सगळ्याला माहितीच आहे याच्यामध्ये काय चाललेलं आहे. ओके, येस येस येस. चालेल तुम्ही. हा बोला सर. महार मरीन बटालियन म्हणजे मरीन महार बटालियन विषयी काही ऐकलंय का? हो, मरीन बटालियन म्हणजे समुद्रामध्ये जाऊन काम करणारे लोक. नाही नाही, महार महार मरीन मरीन बटालियन महार म्हणजे सचिन सर आणि आमच्या एका म्हणजे मराठवाड्यातील एका व्यक्तीशी संबंध आलेला, ओळख झालेली त्यांची, आणि त्यांचा असा दावा होता की ते स्वतःला
राजे बोलायचे, त्यांचं सोमवंशी गुरुशी नाव होत आणि 2500 वर्षापूर्वी म्हणजे हे भारत महाराजांचा कसा होता किंवा महार राज्य करते कसे होते या विषयी त्यांचं संशोधन होते आणि त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत केसही केलेलं आणि त्यांनी इतिहास असा मांडलेला की ज्यावेळी या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा करार झालेला तो करार फक्त मुघल या मुघल शाहीशी नव्हता झाला तर त्याच बरोबर तो महार मरीन बटालियन बरोबर सुद्धा झालेला, म्हणजे तो त्रिपक्षी करार होता आणि या त्रिपक्षी करारानं ब्रिटिशांना भारतामध्ये व्यापार करण्यासाठी परमिशन मिळालं आणि तेव्हा म्हणजे 1600 आपण काय करतो की शिवाजी महाराजांना कौतुकानं बोलतो की ते भारतीय आर्मीचे जनक आहेत आणि हे अशा प्रकारे या वयोवृद्ध शिक्षकांनी दुर्दैवानं त्याच आपल्याकडे हयात नाहीयेत पण त्यांच्याविषयी म्हणजे त्यांनी जे काही माहिती सांगितली तर त्याविषयीचं पुस्तक सुगावा प्रकाशनं प्रसिद्ध केलेलं आहे सोमवंशी गुरुजींनी. अर्थात आपल्या समाजानं त्यांना सिरियसली घेतलेलं नाहीये, म्हणजे मीही कबूल करतो की आम्ही लोकांनीही त्यांना तितकस सिरियसली घेतलं नाहीये कारण काशीमध्ये महाराजांचं राज्य होतं, चीनच्या भिंतीपैकी पेक्षाही मोठी भिंत आपली होती किंवा म्हणजे पण त्यांच्या याच्यामध्ये अगदीच काय सांगता येत नाही की तथ्य नव्हतं कारण आजही त्यांच्या वंशजांकडे जो उमरगा किंवा उदगीर तालुक्यामधला जो नळदुर्ग किल्ला आहे तो किल्ला आणि सभोवतालच्या हजारो एकर जमिनीची मालकी त्या सोमवंशी घराण्याकडे आणि त्यांचं असं मत होतं की ही मालकी आमच्याकडे काय तर आम्ही हजारो वर्षापासूनचे हे राज्य करते आहोत आणि आम्हीच ब्रिटिशांशी करार केलेला आहे आणि आम्हाला त्यांना खरं जाऊन म्हणजे मराठवाड्याला जाऊन भेटायचं होतं पण आम्हाला ते शक्य झालं नाहीये आणि दुर्दैवानं ते आज हयात नाहीये. तर त्यामुळं जे त्या प्रत्यक्ष बोलून म्हणजे आम्ही फोनवर सचिन सर आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहे, त्यांनी जी लिखित माहिती आहे ती आम्हाला फॅक्सद्वारे पाठवलेली आहे, सचिन कळे सरांकडे फॅक्सद्वारे मिळालेली माहिती आजही सर्व माहिती सुरक्षित आम्ही ठेवलेलं आहे पण आम्ही त्यांना न्याय देऊ शकलेला नाहीये. तर तुम्ही असं तुमच्या वाचनामध्ये या महार बटालियनचा अभ्यास करत असताना मरीन महार बटालियन याविषयी तुमच्या वाचनात काही आलं का? पहिली गोष्ट मी तुला सांगतो हे जे तुम्ही पुस्तकाचा उल्लेख केला हे आहे सोमवंशी महाराजांचा इतिहास. नाही तो नाहीये, सोमवंशी म्हणजे ते गंगाधर पांतवणे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे ना, प्रस्तावने महाराजांचा सांस्कृतिक इतिहास नाही त्याच्याविषयी, नाही एक पूर्ण पुस्तकच याविषयी आहे. आता म्हणजे मी तुम्हाला दाखवलं असतं पण आता ते माझ्या दुसऱ्या घरी पुस्तक आहे आणि त्यामुळे आता मी दाखवू शकत नाहीये. महार ऍक्च्युअल मध्ये बघा आपण म्हणजे कसं आहे की आता याच्यामध्ये आयक्यू इतिहास आहे सर आणि आयक्यू इतिहास एक सांगतो मी तुम्हाला सांगतो ना कसं आहे की आज मी जेव्हा माझं व्याख्यान सुरू केलेलं होतं म्हणजे माझी जी काही संशोधनाची जी मला आवड जी झालेली होती आणि मला याचं संशोधन जे करायचं होतं माझ्या थिसिसचं नावच होतं हिस्ट्री ऑफ मिलिटरी कल्चर इन महाराष्ट्र. तर मिलिटरी कल्चर म्हणजे काय तर लढवई संस्कृती कोणती आणि मग ते बघत असताना मी लढवई संस्कृतीमध्ये फक्त लढाई करणारे लोक इथपर्यंत मर्यादित राहिलेलो नव्हतो तर गावाचं संरक्षण करणाऱ्या जमातीपासून ते देशाच्या संरक्षणापर्यंतच्या इतिहासाचा शोध घेत असताना आपण पाहतो की गावागावामध्ये जे काही म्हणजे आता तुम्ही ज्या पद्धतीने ते सांगितलं त्या पुस्तकाचा रेफरन्स गावागावामध्ये असणारे जे महारवाडे आहेत हे महारवाडे आधीपासूनच राजवाडे म्हणून ओळखले जायचे आणि त्या ठिकाणी त्या असणाऱ्या त्या वाड्यामध्ये जो कुणी राहणार आहे तो त्या ठिकाणी असणारा तिथला वतनदारच होता असं या ठिकाणी म्हटलं जातं. आजही आपण संपूर्ण महाराष्ट्रातली जी जमिनीची मोजणी वगैरे जी काय आहे ही देखील महारांकडेच असलेली आपल्याला दिसून येते. सातारा सांगली वगैरे या भागातल्या जमिनीच्या व्यवहाराच्या संदर्भातली माहिती कर्नाटक मधल्या असणाऱ्या लोक महाराजांकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे की त्यांना हे माहिती आहे की कुठली जमीन कुणाची आहे आणि ती किती जमीन किती एकर जमीन कुणाची आहे ही जी सगळी माहिती जी गोळा करण्याचं काम आहे महाराजांचं होतं. आणि महार समाज जो आहे हा या देशातला मोठ्या प्रमाणात म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे
तर महाराष्ट्रात त्याला महार म्हणत असतील तर वेगळ्या वेगळ्या भागामध्ये मेहर मेहतर वगैरे अशा पद्धतीची नावं धेड म्हणून अशा प्रकारची वेगळी वेगळी नावं जे ते या जमातीला असलेले आपल्याला दिसून येतात. आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा जो वर्ग आहे हा पहिल्यापासून क्षात्रवृत्तीचाच वर्ग असलेला आपल्याला दिसून येतो. आणि आपण हे पाहतो की तुम्ही जो महार मरीन बटालियनचा जो उल्लेख केलेला तर माझ्या तरी वाचनामध्ये असा त्रिपक्षीय करार वगैरे असं काय आलेलं नाहीये. पर आणि त्याचबरोबर महार मरीन बटालियन असा जर शब्द त्याच्यासाठी असेल तर तो ब्रिटिशांनी त्यांच्या बटालियनला दिलेला तो शब्द आहे महार मरीन बटालियन. आपण पाहतो की 1810 ते 1818 या दरम्यानच्या काळामध्ये कंदहार अफगाण युद्ध झालेलं आहे. या अफगाण युद्धामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये महार सैनिक त्या ठिकाणी जाऊन त्या लढाईला गेलेले आपल्याला जे पुरावे आढळतात किंवा युरोपात गेलेले जे पुरावे आढळतात ते समुद्र मार्गे गेलेले होते. आणि त्यावेळेला ज्या पद्धतीने मरीन बटालियन्स निर्माण केलेल्या होत्या त्या मरीन बटालियन्स मध्ये महार लोक होते, महार मरीन बटालियन असे. परंतु त्यांच्याशी काही असा प्रकारचा काही करार झालेला होता किंवा नाही होता या संदर्भातले म्हणजे माझ्या तरी काय वाचनामध्ये आलेलं नाहीये. पण ते पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर जे त्याची जर काही कॉपी जर तुम्ही मला जर पाठवली तर मला देखील ते उपलब्ध होईल चांगलं. आणि फर्दर रिसर्च करता देखील आपल्याला त्याच्यामधून वाट काढता येईल. आणि खरं तर मोठा इतिहास आहे हा. म्हणजे माझ्या हे जे मराठी पुस्तक मी जे केलेलं आहे शौर्यपूर्ण इतिहास त्याच्यामध्ये मी आचार्य अत्रे आणि करेचं पाणी या पुस्तकामधला जो संवाद एक दिलेला आहे कशा पद्धतीने या देशातील असणाऱ्या व्यवस्थेने खरा इतिहास लपवण्याचं काम केलेलं आहे. अक्षरशः ते पेपर खाऊन टाकलेले लोक आहेत त्या ठिकाणी. त्याच्यामुळं अशा प्रकारची जर काही माहिती पुढे येत असेल तर मला वाटतं की लोकांनी पुढे आणली पाहिजे ती. आणि त्याच्यावरती तुम्ही तर इतिहासाचे प्राध्यापक आहात, तुम्हाला माहिती आहे की इतिहास लिहित असताना कशा पद्धतीने प्रत्येक पुरावा जो असतो तो आपल्याला ताऊन सलाखून बघावा लागेल की त्याच्यामध्ये खरं खोटं काय आहे किंवा त्या पद्धतीने रिसर्च आपला हायपोथेसिस तयार करून मग त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कुणीतरी म्हणजे अनेकदा असं होतं की अनेक लोक काहीतरी लिहितात परंतु याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण एनडी कांबळे यांनी जे काही डिप्रॉय कास्ट इन इंडिया अशा प्रकारचं जे काही पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महार समाजाचा इतिहास पुढे आणण्याचं काम केलेलं. अशा प्रकारचं जर काही असतं तर मला वाटतं अलेक्झांडर रॉबर्टसन यांनी त्या ठिकाणी नमूद केलेलं असतं किंवा पॅट्रिक कॅडेल यांनी नमूद केलेलं असतं, विक्टर लॉंगर यांनी नमूद केलेलं असतं. परंतु अशा प्रकारचं कुठे नमूद केलेलं मला आढळत नाही. परंतु एक गोष्ट याच्यामध्ये आहे की महार समाज हे क्षात्रवृत्तीचे होते, महारांची मोठी मोठी राज्य देखील या ठिकाणची होती आणि महार समाज हे पूर्वीपासूनच या लष्करी सेवेमध्ये असलेले आपल्याला दिसतात. आणि महार समाजाकडून त्यांची राजवट ही इथल्या असणाऱ्या बाहेरून आलेल्या मंडळींनी किंवा इतर मंडळींनी त्यांच्यापासून खेचून घेतलेले आपल्याला दिसून येते. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील अस्पृश्य मूळचे कोण होते मध्ये तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं. परंतु तुम्ही जे म्हणता त्रिपक्षीय करार याच्या संदर्भामध्ये मात्र मला वाटतं की मला थोडासा जास्त अभ्यास करावा लागेल. आणि तुम्ही जर ते पुस्तक मला जर पाठवलं तर त्याला त्या पुस्तकामध्ये काही रेफरन्स वगैरे आहे की फक्त आयक्यू माहितीवरती ते लिहिलेलं आहे असं जर असेल तर मग त्याला आपण जास्त महत्व देता कामा नये असं मला वाटतं. तर तुम्ही मला ते पुस्तक पाठवा, त्याच्यामध्ये आपण बघू काय आहे काय नाही. हो चालेल. दुसरं एक असं होतं की याच्यामधूनच म्हणजे कसं झालेलं एक संशोधन म्हणजे पुन्हा सचिन आणि मीच आम्ही दोघांच्याच म्हणजे प्रयत्नातून हे बाहेर आलेलं होतं की कांबळे म्हणून एक ग्रहस्थ आहेत शामराव कांबळे जे सातारा जिल्ह्यातील पुनर्वसित वेलंग या गावचे आणि त्यांचा असा दावा होता म्हणजे त्यांच्याकडे वंश परंपरेने आलेली माहिती होती की सिद्धनाथ हा त्यांच्या वंशातला आहे. म्हणून त्यांनी काय केलेलं की पुण्याच्या दप्तरखान्यामध्ये 21 वर्ष त्यांनी बसून मग 1861 चे 7/12 त्यांनी काढलेले होते आणि 7/12 मधून त्यांनी म्हणजे 2 गावांच्या प्रामुख्यानं 7/12 काढलेले होते. एक इनाम कळंबीचा 7/12 काढलेला होता आणि दुसरं वाई तालुक्यातलं वेलंग नावाचं गाव आहे तर वेलंग नाव गावच्या त्या वस्तीचा म्हणजे तिथला 7/12 काढलेला होता. आणि त्या 1861 सालच्या 7/12
की ज्यावेळी ब्रिटिशांनी नुकताच म्हणजे हे रेकॉर्ड लिहायला सुरुवात केलेली होती, तर त्या दोन्ही ठिकाणच्या जमिनीवर या सिद्धनाकाचं नाव होतं म्हणजे, आणि त्याच्यावरून त्यांचा असा दावा आहे की हे सिद्धनाक म्हणजे जे कळंबीचे जे सिद्धनाक आहेत ते मूळचे वेलंग आहेत, वेलंगचे आहेत. आणि मग सचिन सरांनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून त्या पुस्तकाचा खूप प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यानंतर आम्ही वाईमध्ये मग सिद्धनाकाचं म्हणजे पूर्णपणे पूर्णपणे त्यांच्या इतिहासाला उजाळा देण्याचाही प्रयत्न केलेला होता. परंतु काय होतं की कालांतरानं म्हणजे हे जर कितीही पुरावे असले तरी हे पुरावे आपल्याला मांडता येत नाहीये. आणि आपण असं इतिहासाचं संशोधन करत असताना आपल्याला अशा प्रकारचे इतिहास मिळतच जातात, त्याच्यामध्ये सत्यताही आढळते पण मुद्दा म्हणून दुर्लक्षित केलेले असतात. तर आपल्या सर्वांना मिळून या इतिहासाचं कसं म्हणजे काय करता येईल सर? ते शामराव कांबळे यांची माझी भेट झालेली आहे, माझे मी संशोधन करत होतो त्याच वेळेला त्यांची माझी भेट झालेली होती. आणि त्यांची ती दोन्ही पुस्तकं जे आहेत त्यांनी लिहिलेली ते दोन्ही पुस्तकं माझ्या संग्रही आहेत. आता कसं आहे की कळंबीचे इनामदार आणि वेलिंगचे शामराव कांबळे असे दोन सिद्धनाकाचे वंशज आता पुढे आलेले आहेत आणि दोन्ही पण आपली आपली मागणी त्या ठिकाणी करताना दिसतात. तर माझी मागच्या वर्षीच मी असं ठरवलेलं आहे की थोडस आता खर तर मी या एप्रिल मध्येच ते काम हातात घेणार होतो, सिद्धनाकाचा खरा इतिहास या नावाने. परंतु सर्व लॉकडाऊन आणि या सगळ्या कामामध्ये तो विषय राहून गेलेला आहे मागे आणि निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला काम करावं लागेल. आणि ही जी हा जो सगळा इतिहास आहे आता शामराव कांबळे यांनी जे काही पुरावे वगैरे दिलेले आहेत तशाच प्रकारचे सेम पुरावे इनामदार मंडळी या ठिकाणी देताना आपल्याला दिसतात आणि कळंबीचे. त्यामुळे आणि शामराव कांबळे यांच्याशी माझी चर्चा झाली आणि इनामदार यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. आणि खर तर काय होतं की इतिहासकार ज्यावेळेला लिहायला बसतो त्यावेळेला आपल्याला माहिती आपण बाबासाहेबांची लोक आहोत आणि आपल्याला निरपेक्ष वृत्तीने तो इतिहास लिहावा लागेल. आणि मग या दोघांनी लिहिलेली पुस्तकं ठीक आहेत, तर त्यांनी मिळवलेली साधनं ठीक आहेत, परंतु आपल्याला इतरांनी त्याच्यावरती काही भाष्य केलेलं आहे का हे देखील आपल्याला तपासून पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या दोन्ही लोकांच्या असणाऱ्या मी थोड्याच वेळामध्ये म्हणजे ते जे इनामदार कुटुंब आहे त्याच्यानंतर वडोगावचे असणारे गायकवाड कुटुंब माझ्या संपर्कात आहे, हे शामराव कांबळे माझ्या संपर्कात आहेत आणि या तिघांनाही एकदा मी एकत्र बसवणार आहे आणि एकत्र बसवून समाजाचा खरा इतिहास आपल्याला पुढे आणला पाहिजे अशा प्रकारची एक त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. आणि त्यांच्याकडे जे काय अवेलेबल डॉक्युमेंट आहे त्याची सत्यता आपण पडताळून पाहून मग त्याच्यावरती मला वाटतं की लिखाण आपण केलेलं बरं आहे असं या ठिकाणी मला वाटतं. कारण फक्त आपण ऐतिहासिक पुरावे देऊन त्याचं त्या ठिकाणी फक्त मांडणी करत राहणं गरजेचं नाहीये, तर त्याचं समाजाच्या इतिहासाच्या दृष्टीने इंटरप्रिटेशन कशा पद्धतीचं करता येईल आपल्याला ते आपण पाहिलं पाहिजे आणि त्याच्यात सत्यता असली पाहिजे. सत्यता असेल तर ते लगेच ऍक्सेप्ट होतं असं माझं मत आहे. डॉक्टर सुरेश सर्वे सर यांचं म्हणणं असं आहे की तरुण पिढीला लष्करी क्षेत्राकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलता येईल किंवा कसे आव्हान करता येईल. खर तर कसं आहे की तरुण पिढीले आता स्वतःच ठरवून आता वरती एक असं होतं की लष्करी क्षेत्रापेक्षा पोलीस व्यवस्थेमध्ये जा, पोलीस सर्व्हिस मध्ये जा किंवा लष्करी व्यवस्थेमध्ये जा, या दोन व्यवस्था ज्या आहेत या व्यवस्थेमध्ये आपल्या तरुणांनी जायलाच पाहिजे असं मला असं वाटतं. लष्करामध्ये जाण्याचे फायदे हे आहेत की आपल्याला शिस्त लागते आणि लष्करामध्ये एकदा अंगी लष्करी शिस्त बांधली तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपली जी काही पूर्ण मुवमेंट जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही आंबेडकरी चळवळ जी आहे हीच मुळात लष्कराच्या मुद्द्यावरती सुरू झालेली चळवळ आपल्याला दिसते. मग आपण जर त्याच्या पाठीपुढे जरी पाहिलं तरी 1818 भीमा कोरेगावची लढाई असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महाराजांचं महाराजांचं सैन्यातील असणारं स्थान असेल या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर आपण जे आहोत ते लष्करासाठीच बनले गेलेले लोक आहोत. आपल्या शरीराची रचना, आपण राहत असणार आपलं घर, आपलं खाद्य,
आपण या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर आपण लष्करासाठीच असणारे लोक आपले आडनाव जरी तुम्ही पाहिली रणखांबे रणपिसे रणशूर घोडेस्वार हुलेस्वार अशा प्रकारचे आडनाव असलेले आपल्याला दिसतात आणि ह्या आडनावांमधून देखील हेच अधोरेखित होत राहतं की आपण लष्करी सेवेसाठी असणारे लोक आहोत. तरुणांना माझं फक्त एवढंच सांगणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1941 चे जे पत्र लिहिलेलं आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये ते पत्र मला वाटतं की तुमचं हे जे काही समाज स्मृती प्रेरणा केंद्र आहे त्याच्या माध्यमातून ते पत्र आपण फ्लॅश करायला पाहिजे जनतेमध्ये पुन्हा एक वार आणि आंबेडकरी तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये लष्करामध्ये किंवा पोलीस व्यवस्थेमध्ये कसं जाता येईल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. मोठ्या प्रमाणामध्ये आपण खरं तर लष्करामध्येच जाणं अत्यंत गरजेचं आहे असं या ठिकाणी मला राऊंड राऊंड सातत्याने वाटतं. मी स्वतः देखील ज्यावेळेला महाविद्यालयामध्ये होतो त्यावेळेला माझी अशी आंतरिक इच्छा खूप असायची लष्करामध्येच भरती व्हायचं. मी एनसीसी 3 वर्ष केलं देखील आणि एनसी सर्टिफिकेट मला मिळाल्यानंतर मी भरतीचा प्रयत्न केला परंतु त्यावेळेला माझं वजन वाढलेलं होतं आणि शारीरिक दृष्ट्या जी काही त्यांना हे लागतं फिजिकल फिटनेस त्याच्यामध्ये माझे गुडघे माझ्या गुडघ्याला टेकत लागत असल्यामुळे त्या ठिकाणी मला त्या सैन्य भरतीपासून लांब व्हावं लागलं. कदाचित जर माझे गुडघे गुडघ्या लागले नसते माझ्या पायामध्ये जर गॅप असता व्यवस्थित तर मी आज इथे व्याख्यान देताना दिसतो नसतो. मी कुठेतरी त्या मिलिटरी हेडक्वार्टर मध्ये वगैरे कुठेतरी असलेलो दिसलो असतो तुम्हाला. मग ते माझ्याकडून राहून घेतलं परंतु मी असं ठरवलं की जर आपल्या तिथे जाऊन सेवा करता येत नसेल तर आपण आपल्या या महार रेजिमेंटचा किंवा महार सैनिकांच्या कशा पद्धतीने इतिहास पुढे आणता येईल याच्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे म्हणून हे काम मी हातामध्ये घेतलेलं होतं. धन्यवाद सर. धन्यवाद. मला एक प्रश्न विचारायचा सर. ग्रॅज्युएशनला मी पण इतिहास विषय घेतला होता. माझा इतिहास मधूनच ग्रॅज्युएशन झालेलं आहे बी ए हिस्ट्री. आणि म्हणजे ते इतिहास शिकत असताना प्राचीन काळातील इतिहास किंवा मॉडर्न हिस्ट्री किंवा मध्ययुगीन काळातील इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास कलेचा इतिहास किंवा महिलांचा इतिहास असे वेगवेगळे विषय आहेत. पण आपण जो इतिहास मांडलात आता महार समाजाचा तर तो ब्रिटिश पूर्व काळात ब्रिटिशानंतर आणि पुढे अजूनही तर याचा कुठेही उल्लेख नाही. तर मला असं वाटतं की आपण इतिहासकार आहात इतिहास विषय शिकवता इतिहास डिपार्टमेंट मध्ये आहात तर कुठेतरी याचा उल्लेख झाला पाहिजे. ज्या वेगवेगळ्या घटना आपण मांडल्यात खूप महत्वाच्या आहेत आणि ह्या लोकांपर्यंत किंवा तरुण पिढीपर्यंत पोहोचल्या पाहिजे कारण का माहिती नाहीये कारण याचा कुठेही उल्लेखच नाही अभ्यासक्रमात. तर याच्याबद्दल आपण थोडस मंथन करावं असं मला वाटतं. आधी म्हणजे चव्हाण सर इतिहासाच्या अनेक प्राध्यापक देखील इथे आहेत आणि अभ्यासक्रम बनवणारे जे लोक आहेत त्यांना याच्यामध्ये रस पाहिजे असतो की कशा प्रकारचा अभ्यास पुढे आला पाहिजे. एम ए इतिहासामध्ये दलित मुवमेंट म्हणजे आम्ही ज्यावेळेला होतो त्यावेळेला दलित मुवमेंट इन महाराष्ट्र अशा प्रकारचा एक पेपर होता. दलित मुवमेंट इन इंडिया अशा प्रकारचा एक पेपर होता आणि त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर जो आहे म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणजे सोशल इकॉनॉमिक कंडिशन ऑफ महाराष्ट्र आणि दलितांची जी काही आर्थिक सामाजिक परिस्थिती आहे तर ती सांगत असताना त्या ठिकाणी याचा मिलिटरी सर्व्हिसेसच्या संदर्भातला अभ्यास त्या ठिकाणी आहे एम ए इतिहासामध्ये. आणि नंतर मग आंबेडकर मुवमेंट म्हणून वगैरे जे काही पेपर आले त्याच्यामध्ये देखील हे सर्व इतिहास येतो. खरं तर आपले जे प्राध्यापक आहेत आंबेडकरी समाजाचे जे प्राध्यापक मंडळी आहेत ज्यावेळेला आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास सांगण्याची वेळ येते किंवा 1857 चं बंड सांगण्याची वेळ येते किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याची वेळ येते हे जेव्हा आपण सांगत असतो म्हणजे हे प्राध्यापकांचं काम आहे. खरं तर अभ्यासक्रमामध्ये ते समाविष्ट आहे आणि नाही असे दोन प्रकार आहेत त्याच्यात. म्हणजे पॉइंट असा नाहीये की महाराजांचं त्याच्यातलं योगदान द्या परंतु ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्याविषयी ज्यावेळी तुम्ही बोलता त्यावेळी मला असं वाटतं की आंबेडकरी विचाराच्या आंबेडकरवादी विचाराच्या प्राध्यापकांनी त्या ठिकाणी माहिती देत असताना हे विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे की
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये महाराजांचं काय योगदान होतं, त्याचबरोबर महार कोणतं काम त्या ठिकाणी करत होते, गुप्तहेर हे काम त्यांचं होतं हे आपण सांगितलं पाहिजे. रायगड हे नाव रायनाथ महारामुळं रायगडाला मिळालं हे आपण सांगितलं पाहिजे. पण आपण त्याचबरोबर आपण जी पुस्तकं लिहितो किंवा त्याच्यामध्ये देखील या सर्व गोष्टी आपण छोट्या उहापोह करत गेलं पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी मी ज्यावेळेला मी एखादं व्याख्यान किंवा कुठे पण मला बोलवलं त्याच्यानंतर ज्यावेळेला 1800 आपण आधुनिक भारताचा इतिहास सुरू करतो 1818 ला त्यावेळेला जी पार्श्वभूमी आपण जी सांगतो त्याच्यामध्ये आपण 1818 च्या लढाईला एंड करूनच सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. भीमा कोरेगावची लढाई त्याच्यानंतरच खऱ्या अर्थाने या देशामध्ये ब्रिटिशांची सत्ता आलेली आपल्याला दिसते 1 जानेवारी 1818 नंतर. तर हे आपण सांगणं गरजेचं आहे मला असं वाटतं. आपले प्राध्यापक असतील किंवा आपले जे काही लिखाण करणारी जी मंडळी आहेत यांनी ही गोष्ट त्या ठिकाणी नमूद करून विद्यार्थ्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. आणि विशेष अभ्यासक्रम वगैरे असा आता तरी मला वाटत नाही. ही जी काही सगळी परिस्थिती आपल्या देशाची आपण पाहतोय जे नवीन शैक्षणिक धोरण येत आहे आणि मग त्याच्या सगळ्या आता ह्याच्यामध्ये हे कशा पद्धतीने आपण मांडू ह्याच्यामध्ये, तर माझं असं प्राध्यापकांना शिक्षक वर्गालाच आव्हान आहे की आपण जे अभ्यास केलेला आहे आणि जे सत्य आहे ते आपण सत्य विद्यार्थ्यांपुढे मांडलं पाहिजे. भले विद्यार्थ्यांनी ते लिहू अगर नको लिहू. मंगल पांडेचा इश्यू जो आहे, मंगल पांडे याने का त्या ठिकाणी बंड केला 1857 बंड, हे आपण त्यांना समजून सांगत असताना आपण हा उल्लेख करू शकतो ना कि बाबा त्या ठिकाणी असणारी त्या गायीची जी चरबी ज्या काडतुसाला जी गायीची चरबी आणि डुकराची चरबी लावलेली आहे ही माहिती कुणाला होणार? मंगल पांडेला होऊ शकते का माहिती ती गायीची चरबी आहे म्हणून किंवा डुकराची चरबी आहे? ती कुणाला माहिती होईल? जे ती चरबी खातात त्यांना माहिती होईल ना. मग सैन्यामधले ते जे लोक होते चरबी खाणार ते कोण होते? महार अधिकारीच होते, महार सैनिकच होते. आणि हे एक प्रमुख कारण आहे महाराजांना ब्रिटिशांनी लष्करातून बाहेर ठेवण्याचं की हे जी चरबी लावलेले जे काही आहे काडतूस हे काडतुसाला चरबी लावले हे महाराजांनी किंवा या अस्पृश्य समाजाच्या लोकांनीच बाहेर बातमी पसरवली असं त्या ठिकाणी त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं. तर हा किस्सा असा आहे की मंगल पांडे हा ज्या छावणीमध्ये होता मीर त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या असणाऱ्या त्या एका अधिकाऱ्याला पाणी पिण्यासाठी देखील मज्जाव करण्यात आलेला होता आणि मग ते पाणी दिलं नाही म्हणून त्या अधिकाऱ्याने विचारले की असं का? तू बोललं की मी जर तुला पाणी दिलं तर माझा धर्म भ्रष्ट होईल. मग धर्म भ्रष्ट होईल हे ज्यावेळेला बोलला त्यावेळेला तो सैनिक त्या ठिकाणी बोलला की तुमचा धर्म भ्रष्ट तर असाच झालेला आहे. रोज तुम्ही ते चरबी काढतूस ती चरबी तोंडात घालतात, तुमचा धर्मच राहिलेला नाही. हे कळल्यानंतर ही सगळी मंडळी या बंडाला तयार झालेली दिसतात. आणि हे जे काय हे आपण सांगू शकतो ना, आपण हे सांगितलं पाहिजे, आपल्या प्राध्यापकांनी सांगितलं पाहिजे, शिक्षकांनी सांगितलं पाहिजे. अशा प्रकारे जर आपण नॅरेशन करून जर आपला इतिहास थोडाफार पुढे आणत गेलो तर मला वाटतं की महाराजांच्या इतिहासाची दखल घ्यावीच लागेल. आता आपण बघतो स्वातंत्र्योत्तर कालखंडातला महार समाजाचा जो इतिहास आहे इतका मोठा इतिहास आहे. प्रत्येक युद्धामध्ये आत्ताच्या कारगिलच्या युद्धानंतर आत्ताचे काल परवा चीन बरोबरची जी काही लफडा झाला होता त्याच्यामध्ये देखील महार समाजाचे सैनिक किंवा महार रेजिमेंट पुढे आलेले आपल्याला दिसते. हे देखील पुढे येताना खरं तर आता भारतीय सैन्य म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, आपण त्या जातीच्या आवेगाने त्याच्याकडे पाहत नाही, भारतीय सैन्य म्हणून पाहतो. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी कुठेतरी पुढे आलेल्या आपल्याला दिसतात. आता जे अनेक महाराष्ट्रातले जे जवान धारातीर्थी पडले शहीद झाले त्याच्यामध्ये देखील महार समाजाची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये असलेली आपल्याला दिसते. तुम्ही अनेक गावांमध्ये जाऊन जिथे जिथे शहीद झाले तिथे जाऊन बघा ते कोण मंडळ आहे. म्हणजे अशा प्रकारचा जो इतिहास आहे हा इतिहास पुढे येतो. परंतु इथली व्यवस्था अशी आहे की या व्यवस्थेने या समाजाचा इतिहास त्यांना जशा पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीनेच पुढे आणण्याचा प्रयत्न केला. आपल्या समाजाचा इतिहास हे फक्त अस्पृश्य लोक आहेत, हे फक्त खालच्या दर्जाची कामं करतात, अशा प्रकारचा इतिहास पुढे आणलेला होता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी महार 14 तऱ्याच्या सत्याग्रहातच सांगितलं तुम्ही मेष राशीचे नाहीये, सिंह राशीचे आहात. तुम्ही शुराची संतान आहात, तुम्ही भेडे बकरीची काही औलाद नाही आहे, तुम्ही सिंहाच्या औलाद आहात. अशा प्रकारे सांगण्याचं तात्पर्य हे होतं बाबासाहेबांचं की या समाजामध्ये जाणीव निर्माण करणं गरजेचं होतं. आणि
ही जाणीव दाबण्याचं काम इथली व्यवस्था सातत्याने करत राहते. कारण बाबासाहेब आंबेडकर ज्याला गुलामीची जाणीव होईल तो बंड करून उठेल, आणि म्हणून ही जी जाणीव आहे शूर असण्याची जी जाणीव आहे हीच कुठेतरी दाबण्याचं काम इथली व्यवस्था करताना आपल्याला दिसतात. आचार्य अत्रे यांनी जे काही इतिहास कशा पद्धतीने दाबला जातो हे जसं स्पष्ट करून सांगितलेलं, डॉक्टर आंबेडकरांनी देखील लिहिलेलं आहे की बाबा या समाजाचा इतिहास शोधत असताना एवढी परिस्थिती बिकट आहे की पुरावेच सापडत नाहीत, आणि कुठेतरी थोडेफार पुरावे त्याच्यातले नंतरचे पुरावे गायब झालेले आपल्याला दिसतात. आता आपण वडूचं प्रकरण बघू शकतो. संभाजी महाराजांची असणारी ती समाधी महार समाजाच्या जागेत आहे, पण ते देखील मान्य करायला तयार नाही ती मंडळी. म्हणजे अशा प्रकारात ते तर बरं की ते इतिहास कादंबरी संभाजी कादंबरी ज्यांनी लिहिली विश्वास पाटील त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलं, ते नमूद केल्यानंतर तो इतिहास पुढे लोकांपुढे आलेला आपल्याला दिसतो. अन्यथा ते पण दाबून टाकणार, ती जी दंगल झाली होती ती त्याच कारणामुळे दंगल झालेली होती त्यावेळेला. म्हणजे अशा प्रकारची जी काही इतिहास दाबण्याचं काम, इतिहास लपवण्याचं काम, खऱ्या इतिहासाला लपवण्याचं काम इथली जी व्यवस्था करताना आपल्याला दिसते, त्याच्यातून मला वाटतं की आपल्या इतिहासाच्या प्राध्यापकांनी शिक्षकांनी संशोधकांनी छोट्या छोट्या पद्धतीने पुढे येताना आपल्याला दिसलं पाहिजे. त्याचबरोबर सैनिक काही कलाकार मंडळी जी असतील, आपल्यातली जे काही दिग्दर्शक आहेत कलाकार आहेत, यांनी अशा छोट्या छोट्या घटनांवरती आधारित एखादी मालिका बनवली पाहिजे. खरं तर आता महार रेजिमेंटचं जे स्वातंत्र्योत्तर, ठीक आहे आधीच्या कालखंडात ब्रिटिश सैन्याची इतिहास आपण सांगण्याची गरज नाही, परंतु स्वातंत्र्योत्तर कालखंडामधले गोवा मुक्ती आंदोलनामध्ये महार रेजिमेंटचं आणि महार सैनिक दिनकर कांबळे याचं योगदान होतं हे आजपर्यंत आपण वाचलं नव्हतं. चायनाच्या त्या लढाईमध्ये भिंगार दिवेचं शरीर धड पूर्ण कापलं गेलं होतं तरी तो गोळीबार करत होता हे आपल्याला कुणी सांगत नव्हतं. म्हणजे ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपणच पुढे आणलं पाहिजे. भले अभ्यासक्रमामध्ये त्या कशा पद्धतीने येतील याच्यासाठी तर काम करणं गरजेचंच आहे, परंतु जिथे जिथे शक्य आहे आपल्याला त्या त्या ठिकाणी आपण हा इतिहास पुढे मांडत राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. धन्यवाद सर. बरोबर आहे मॅडम. सर थँक्यू. पण एक प्रश्न तरी असावा. हा प्रश्न असायलाच पाहिजे. अभ्यासक्रमात अभ्यासक्रमामध्ये कसं आहे की अभ्यासक्रम बनवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये जावं लागेल, सामील व्हावं लागेल. आणि आता कसं झालेलं आहे की आपला एखादा प्रतिनिधी त्या अभ्यासक्रम मंडळामध्ये असतो आणि बाकीचे वेगळेच लोक असतात तिथे, आणि मग ती सगळी मंडळी मिळून त्या ठिकाणी ते हाणून पाडतात, नाही नाही हे कशाला पाहिजे ते कशाला पाहिजे असं तसं करून मग ते उडून टाकतात. असे प्रकार होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद अजूनपर्यंत मिटलेला नाही देशात. थँक यू सर. थँक यू. आणखी विचारायचं कुणाला काही? मला वाटतं बराच वेळ झाला, तर 9 वाजून गेलेले. प्रदीप सर. प्रदीप सर मीटिंगला दुसऱ्या मीटिंगला जॉईन झाले. बस आणखीन कोणाचे प्रश्न नसतील तर सर आपण कन्क्लूड कराल ना आजचं सत्र. चव्हाण सर. बर ठीक आहे, मी कन्क्लूड करतो, तुम्ही वोट ऑफ थँक्स करा. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांना कृतज्ञतापूर्वक वंदन करतो आणि आपल्या चर्चासत्राचं म्हणजे समारोप करतो. विजय सर आणि मी म्हणजे गेले 15-20 वर्षाचे आम्ही मित्र आहोत आणि आम्ही सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये कलीग म्हणून काम केलंय आणि त्यावेळी आमची खूपच जवळ. मग नंतर नोकरीच्या निमित्तानं आम्ही आज वेगवेगळ्या कॉलेजमध्ये कार्यरत आहोत, पण तेव्हापासून आम्ही मित्र आहोत आणि त्यामुळं एकमेकांची जडणघडण किंवा प्रवास करिअरचा प्रवास कसा झाला याविषयी आम्हाला माहिती आहे. आता सर आमच्या या व्याख्यानमालेमध्ये येऊन तुम्ही म्हणजे महाराजांच्या शौर्याचा इतिहास जो ज्वाज्वल्य इतिहास आहे
तो आम्हाला सांगितला, त्याबद्दल मी सर्वप्रथम या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती प्रेरणा केंद्रातर्फे आपले हार्दिक आभार मानतो. सर, या निमित्तानं तुमचं व्याख्यान ऐकत असताना डोकं चालू होतं आणि या डोक्यामधून मग काय काय विचार चालूच असतात आणि या अनुषंगाने मला म्हणजे तुम्ही यश आणि सिद्धी ही जे आपली ब्रीद वाक्य सांगितलं महार बटालियनचं, तर त्याविषयी म्हणजे मी बोललो की हे यश आणि सिद्धी ही नावं कशा कुणाशी निगडीत आहेत, तर मला असं लक्षात आलं की यश हे आपल्या तीन महापुरुषांशी निगडीत किंवा जवळच्या नातेवाईकांचं नाव आहे. म्हणजे बुद्धांचं असेल तर बुद्धांची पत्नी यशोधारा आणि यशोधारा म्हणजे जिनं यश धारण केलं ती यशोधारा, किंवा आपले महात्मा फुले असतील त्यांनी त्यांच्या दत्तक मुलाचं नाव यशवंत ठेवलेलं आहे आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे तर त्यांच्या मुलाचं नाव यशवंत होत भैया साहेबांचं. तर यश मला वाटतं की हा आपल्या जातीशी जोडला गेलेला शब्द आहे आणि त्याचबरोबर सिद्धार्थ, त्यानंतर सिद्धनाथ, आत्ताचा सिद्धी, नाही का, तर हे सुद्धा म्हणजे एक प्रकारे जोडले गेलेले आहेत. आणि मला वाटतं की मार बटालियनला ही जी दोन नावं जोडली गेलेली आहेत ही आपला सर्वांसाठी गौरवास्पद अशी बाब आहे की यश आणि सिद्धी. आणि तुम्ही म्हणजे प्रामुख्याने जे आवाहन केलं की आपल्या पूर्वजांचा ज्वाज्वल इतिहास लक्षात घेऊन तरुणांनी मिलिटरीमध्ये भरती झालं पाहिजे, म्हणजे आपल्या पराक्रमांचा हा वारसा अबाधित ठेवला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला म्हणजे सुरक्षितही ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळं म्हणजे या अनुषंगानं आढावा घेत असताना तुम्ही पूर्णपणे मार बटालियनचा आढावा घेतला, म्हणजे 1810 पासून ते आत्ता 1920 पर्यंत, म्हणजे ज्या ज्या लोकांनी आता सध्या आपल्याला माहितीये की महार बटालियनचा एक जवान टोकियो येथील ऑलिम्पिक मध्ये क्रॉस कंट्री किंवा इतर कुठल्या तरी खेळामध्ये सहभागी होणार आहे आणि त्यासाठी आपलं आवाहन व्हॉट्सअपवर फिरत असत की या मुलाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी जास्तीत जास्त ही पोस्ट व्हायरल करा, तर अशा पद्धतीनं तब्बल म्हणजे 210 वर्षाचा हा आपला ज्वाज्वल इतिहास हा चालू आहे. या अनुषंगानं म्हणजे आपण जसं आवाहन केलं तसंच मीही आवाहन केलं, म्हणजे या लोकांना सर्व या उपस्थित त्याचबरोबर भविष्यातही आपलं व्याख्यान जे ऐकतील त्यांना आवाहन करू इच्छितो की खरंच आपण म्हणजे या आपल्या उद्धारासाठी आपण मिलिटरीमध्ये भरती झालं पाहिजे आणि मिलिटरीच्या याच्यावर म्हणजे यशावरच किंवा भरतीवरच आपल्या पुढच्या पिढ्या ह्या खूप समृद्ध बनू शकतात. की ज्याचा म्हणजे मला अनुभव आहे, आता मी ज्यावेळी फिरत असतो काश्मीर फिरत असतो किंवा झारखंड फिरत असतो किंवा उत्तराखंड फिरत असतो आणि त्यावेळी मला सातत्याने जाणीव होत असते की माझे आजोबा इथे राहून गेलेले आहेत, या परिसरामध्ये राहून गेलेले आहेत आणि मी काय पाहिला नाहीये, आपण तर पर्यटक म्हणून आलेलो आहे आणि हे यांनी इथे म्हणजे सर्व्हिस केलेले आणि आयुष्यामध्ये मग मी ज्यावेळी माहिती घेतलेली त्यावेळी लक्षात आलेलं माझ्या की महार म्हणजे बटालियनची 26 डेपो आहेत आणि या 26 म्हणजे आता मला जर शक्य झालं तर मी या 26 बटालियनच्या डेपोंना व्हिजिट करेन आणि त्याचबरोबर म्हणजे या शौर्याला सलाम करण्याचा प्रयत्न करेन. सर, तुम्ही आमच्या या व्याख्यानमालेमध्ये खूपच मोलाची आणि उपयुक्त माहिती सांगितली, तर म्हणजे मी आपलं या व्याख्यानमालेतर्फे आभार मानतो. वंदना शिंदे मॅडम, तुम्ही आभार माना पुढे म्हणजे सर्वांचे. सरांनी खूप महत्वाची माहिती दिली, कारण इतिहास विद्यार्थी दिनी असताना सुद्धा बराचसा इतिहास जो आहे अशा पद्धतीने शिकवला जात नाही किंवा मांडला जात नाही आणि त्याची खंत आहे, पण आपल्या समाजाचा जो हा इतिहास आहे जो जाणीवपूर्वक मांडला जात नाही, तर कुठेतरी आपण जे सुचवलं त्याप्रमाणे की आपले जे प्राध्यापक आहेत त्यांनी तरी त्याला एक कनेक्ट करून मांडता यावा किंवा मांडावा असं खूप महत्वाचं आहे ते. त्यानंतर आपण जी काही माहिती दिली अगदी सुरुवातीपासून
तर खूप महत्वाची म्हणजे सर्वांना बरेच लोकांनी चॅट बॉक्स मध्ये पण म्हटलंय की अशी वेगळी नाविन्यपूर्ण माहिती काही लोकांना ज्या नवीन आहेत ज्यांना ज्यांनी वाचन केलं नसेल महार रेजिमेंट किंवा महा म्हणजे आपल्या समाजातील लोकांच्या लढवय्यपणावर. तर धन्यवाद सर, आपण खूप पेशंटली आणि खूप छान पद्धतीने ही माहिती दिलीत आणि तेवढ्याच डेडिकेशनने आणि मनापासून दिलीत ते जाणवतं आपल्या बोलण्यातनं. तर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती किरणा केंद्रातर्फे मी आपलं आभार मानते. तसेच आजच्या या सत्रामध्ये सर्व जे सहभागी आहेत ज्यांनी प्रश्न विचारले त्यांचेही मी आभार मानते. तसेच ज्यांनी प्रश्न नाही विचारले जे हजर आहेत ज्यांनी लक्षपूर्वक हे सत्र ऐकलं म्हणजे आत्ताच्या ह्या ग्रुपवर सुद्धा आणि लाईव्ह फेसबुकवर सुद्धा तर त्यांचेही मी आभार मानते. तर आजचं सत्र हे संपलं असं मी जाहीर करते सर. आणि उद्याच सर तुम्ही मांडणार आहात का? हॅलो चव्हाण सर. सचिन सर. सचिन सर नाही येत आज. आज नाही येत सर. नाही मग उद्या सचिन सर आपल्या ग्रुपवर मेसेज करते. बरं सर, धन्यवाद सर. आपल्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. जय भीम सर, जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सर भेटूया, आपण एकत्रित कार्य करूया. हो हो नक्की. तुम्ही काय करता आम्ही बघतोय आणि आपण दोस्त आहोत, पुढे कार्य करू. चालेल. जय भीम सर्वांना. करतो बंद. जय भीम.